जातो त्याचं वाईट वाटतं. त्यामुळे काय आहे, ही बार्टर सिस्टीम खरंच छान होती की आमच्याकडे एक अर्धकुशल कारागीर, मी त्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य दिलं तर आमच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायचा वर्षभर. पण ती जी पद्धत होती, तर आता ती जी पद्धत आहे आम्ही मतदार म्हणून आम्ही करत असतो, आणि हे अतिशय मनापासून आतून वाटतं ते सगळं म्हणतोय. आणि खरं सांगतो एकनाथराव, गंमत अशी झालेली आहे, राष्ट्रवादी वेगळा पक्ष, काँग्रेस वेगळा पक्ष, मनसे वेगळा पक्ष, समाजवादी वेगळा, बीजेपी वेगळा, सगळे वेगवेगळे पक्ष. त्यावेळी आम्हाला कधी काही वाटलं नाही. शिवसेना वेगळा, शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत. माझे वडील किंवा माझी भावंडं किंवा माझी मुलं याच्यामध्ये दोन गट पडलेत, तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत. हे तुमच्यापुरतं मर्यादित नाही राहिलेलं, ते हे इतकं असं वाढत गेलंय, त्याचं काय करायचं आम्ही? ती भांडणं तुमच्यातली कदाचित उद्या मिटतील, आमच्या भांडणाचं आम्ही काय करणार? तुम्हाला खरंच नाही. हा मग अगदी तळागाळामध्ये, गावागावामध्ये, छोट्या ह्याच्यामध्येही भांडणं सुरू झालेली आहेत, तुमच्याही लक्षात येत असेल ते. आणि ती जी भांडणं आहेत ती आम्ही थांबवायची कशी? उद्या तुम्ही अजून कुठे कुठल्याही पद्धतीनं, मग त्याला तुम्ही राजकारण हे नाव देणार की आम्ही हे राजकारणामध्ये ही अशी कुटील नीती अमुक. आणि मला फडणवीस, तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका, आणि भाषणाला उभं राहायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो, पुन्हा नानाचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललं आहे. त्याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. ते ज्यावेळी बोलायला लागतात, म्हणजे मी त्या सिनेमात सुद्धा म्हटलेलं आहे की गाण्यामध्ये लता दीदी आणि बोलण्यामध्ये अजित दादा, हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही खरंच ते पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. बरं, गंमत अशी आहे, तुम्हाला आता माहिती आहे तुम्ही विदर्भातले आहात, 9 महिन्यामध्ये 1092 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण किती सहजपणे असे बसतो, आपण सहजपणे ती बातमी वाचतो आणि पुढचं पान उलटतो. 9 महिन्यामध्ये 1092. बरं, कालचं, त्याच्या आधीचं सरकार, प्रत्येकाने एकमेकांकडे बोटं दाखवायची. मला असं वाटतं ह्याच्याबरोबर बद्दल अतिशय जाणीवपूर्वक कुठली तरी गोष्ट व्हायला पाहिजे. मुळात आपला शेतीप्रधान देश, त्याला औद्योगिक क्रांती म्हणून तुम्ही नंतर काही ज्या बदलल्या, बरं, आपल्या इथे MIDC सुद्धा होतात त्या अतिशय सुपीक जागेवर, त्या जिथे रेताड जागा आहेत तिथे करा की तिथं होईल की, म्हणजे त्या जागेचाही उपयोग होईल, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल. तर मला असं वाटतं एकनाथराव की हे पारंपरिक शेती करत असताना आम्हाला ती परवडत नाही आहे, हमीभाव नाही आहे. मार्केट सायंटिस्ट की मी कुठलं पीक लावायचं हे मला सांगणारी लोकं पाहिजेत. आम्ही अडाणी आहोत, आम्हाला कळत नाही, वर्षानुवर्ष आम्ही तशाच पद्धतीनं जगत आलेलो आहोत, आता आम्हाला ते परवडत नाही म्हटल्यानंतर आम्ही जमिनी विकत चाललो आहे, नंतर वेठबिगार होतोय. तर ह्या संदर्भामध्ये थोडासा जर का तुम्ही, आम्ही नाना आपण आल्या आल्या सरकार आपलं झाल्या झाल्या आम्ही शेतकऱ्यांच्याच पूर्णपणे आत्महत्या कमी नाही झाल्याच, व्हायलाच नको यासाठी मोठ्या प्रमाणावर जे म्हणजे मोठ्या योजना, काल पण आम्ही
परवाच्या कॅबिनेटमध्ये जवळपास 11,000 कोटीची योजना ज्या आहेत त्याला मंजुरी दिली, म्हणजे जवळपास 2 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि जे समुद्राकडे वाया जाणारं वाहून जाणारं पाणी जे आहे हे दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्याचा मोठा प्रकल्प देखील आम्ही हाती घेतोय, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत आणि त्याला शेतीला जोडधंदा थोडा पूरक धंदा त्याला सपोर्टिव्ह असं काहीतरी करता येईल का, यासाठी आमची देवेंद्रजी आमची चर्चा झाली, आमचे अधिकारी त्याच्यावर काम करतायत आणि शेतकऱ्यांसाठी एक विशेष कृती आराखडा आम्ही बनवण्याचा एक प्रयत्न करतोय. त्यामध्ये जसं कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी आहे, मराठवाडा विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण आहे ते अगदी खाली आलं पाहिजे, किंबहुना करताच कामा नये. एक एक जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि देवेंद्रजीकडे बसलेले गेले 5 वर्ष अगोदरचे ते मुख्यमंत्री होते, त्यांनी देखील जलयुक्त शिवार योजना मोठी सुरू केली, नंतर ती आदल्या 2.5 वर्षामध्ये बंद करून टाकली, पुन्हा आम्ही आल्या ती सुरू केलेली आहे. कारण शेवटी जमीन पाण्याखाली ओलिताखाली अन्न याला आम्ही महत्त्व दिलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत आम्ही आता मी काय आत्ता बोलणार नाही काही, परंतु आपल्याला दिसेल की शेतकरी आत्महत्या कमी झाली पाहिजे याला आमच्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. आणि नाना याच्यामध्ये एकच जोड देतो की मुख्यमंत्री मोदींनी अतिशय करेक्ट सांगितलं, तुम्ही बघा जिथे सिंचन आहे तिथे आत्महत्या नाही आणि जिथे सिंचन नाही तिथेच आत्महत्या आहे, आणि म्हणून हा सगळा दुष्काळी पट्टा जो आहे याचा दुष्काळ नष्ट करण्याकरता पहिला प्रयोग आपण जलयुक्त शिवारचा केला. जलयुक्त शिवारमुळे 39 लाख हेक्टर जमीन ही रबीच्या पिकाखाली आली, त्यामुळे त्याला 2 पिकं या सगळ्या दुष्काळी पट्ट्यात तो 1 पीक घ्यायचा आणि ते पीक नष्ट झालं की त्याच्याजवळ काहीच उरायचं नाही, म्हणजे खायला देखील उरायचं नाही. आणि म्हणून आता जवळजवळ 27 TMC पाणी थांबलं, रबीचं आपलं क्षेत्र 39 लाख हेक्टरनी वाढलं आणि आमचा संकल्प आहे की एकदा हे वाहून जाणारं पाणी हे जर आपण गोदावरी खोऱ्यामध्ये आणू शकलो किंवा जे विदर्भातलं वाहून जाणारं पाणी या गोसेखुर्दच्या खालनं ते बुलढाण्यापर्यंत आणू शकलो तर जवळजवळ सगळा आपला दुष्काळी पट्टा जो आहे हा ओलिताखाली येईल. आणि यासोबत एक अत्यंत महत्त्वाची आता आम्ही अजून योजना सुरू केली आहे, आपल्याकडे आपण शेतकऱ्यांना अर्धे दिवस सकाळी वीज देतो आणि अर्धे दिवस रात्री देतो, त्याला साप विंचू सगळा सामना करत अर्धे दिवस रात्री काम करावं लागतं कारण दिवसा आपण देत नाही. आणि म्हणून आता आपण 100% फिडर जे आहेत ॲग्रिकल्चर हे सोलरवर आणतोय आणि त्याचा 2 वर्षाचा कार्यक्रम हातात घेतला, 3 वर्ष लागतील फार तर 4000 मेगावॅटचे सोलर आपण सगळे ॲग्री फिडर करतोय, शेतकऱ्याला रोज दिवसा 12 तास वीज त्या ठिकाणी मिळेल. आणि याचं इतकं डिसेंट्रलाइज मॉडेल आपण तयार केलं आहे की मुख्यमंत्री आणि मी बैठक घेतली आणि मग डिसेंट्रलाइज पद्धतीनं हे सोलार करण्याकरता जमिनी मिळत नाही, तर आता आम्ही योजना अशी तयार केली आहे की ज्या योजनेमध्ये जो शेतकरी त्याची जमीन किरायाने दिली भाड्याने दिली 2 एकर 3 एकर 5 एकर 1 हेक्टर त्याला आम्ही साधारणपणे 60,000 ते 75,000 रुपये भाडं देणार आहोत, म्हणजे त्याला आज जेवढं पीक नाही आहे त्यापेक्षा जास्त त्याला जमिनीचं भाडं 30 वर्ष सातत्याने आम्ही देऊ, त्यामुळे त्याचं नुकसान होणार नाही. आणि त्या जमिनीवर सोलर लावून त्या संपूर्ण फिडरवरचे जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही 12 तास दिवसा वीज देऊ. एकीकडे विहिरी आपण केलेल्या आहेत पण वीज नसल्यामुळे त्याचं पीक सुकतं आहे, त्यामुळे ती वीज जर त्याला दिवसा मिळाली तर आत्महत्यांचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. निश्चितपणे ह्याला थोडासा वेळ लागेल, तुम्ही 3 वर्ष म्हणताय ते, झरीला आम्ही हा प्रयोग केला होता, लोकांची जमीन भाड्याने घेतली, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे 30,000, 30,000 बदली 60 दिले आणि ती घेतलेली त्यांची जमीन होती, तिथे आम्हाला जे वाटलं ते पीक आम्ही लावलं आणि त्याचं उत्पन्न आल्यानंतर त्यांना अजून वरचे 1.5 लाख रुपये दिले आणि आम्ही शेवग्याच्या शेंगाचंच पीक घेतलं होतं. तर मला असं वाटतं की ह्या सरतेशेवटी आम्हाला मर्यादा आहेत नाम फाउंडेशनला, पण तरीसुद्धा तुमच्याबरोबर राहून जर आम्हाला काही करता आलं तर आम्हाला निश्चितपणे आनंद होईल. शिवनदी आता चिपळूणमध्ये यावर्षी अजिबात कुठेही बाजारपेठेत पाणी नाही, कुठंही काही नाही, आपण कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करतोय, शिवनदीचं 7 किलोमीटरचं आपण केलं आणि वशिष्ठी नदीचं आहे आणि महाडला जे आता करतोय
आपले राऊत आता भेटले, मी त्यांच्याशी बोललो. तर हे आपण सरतेशेवटी समन्वयानंच होणार आहे. फक्त एकच आहे की नदीमध्ये जे पाणी सोडतात जे कारखाने, प्रदूषण होतं, मच्छी मेली, सगळे मासे मेले आणि तरंगत आहेत, त्याच्यापुरतं ते मर्यादित राहू नये, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई व्हायला पाहिजे. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गंमत अशी आहे, अराजक हा शब्द जो आहे, रागावू नका बरं, हे राजकीय जे अराजक आहे त्याच्यानंतर एक सामाजिक अराजक येणं साहजिक आहे. त्याचे पडसाद इथे आमच्याकडे उमटणार. ते उमटल्यानंतर मग कोणी लाठ्या काठ्या बंदुका हातात घेतलं तर करायचं काय? मग राजकीय अराजक तुम्ही थांबवलं तर आमचं सामाजिक अराजक थांबेल की नाही, याला मी वेगळं राजकीय अराजकच म्हणेन. भाऊ आमचा तोळशेकर बरोबर मी परवा बोलत होतो, भाऊ माझा, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. तर ही जी गोष्ट तिथे बोलत असताना तो म्हणला की नाना, दोघं एकमेकांना पूरक आहेत, तुम्ही एकमेकांना पूरक आहेत. जसा जोडधंदा तुम्ही आता शेतकऱ्यांचा म्हणाला, ते त्यांना एक पूरक असा एक धंदा पाहिजे, तसे तुम्ही दोघं एकमेकांना फार पूरक आहेत. एक अतिशय छान धोरणी आहे तुमचा. तुम्हाला खरं सांगतो, हा माणूस जो आहे हा इतकं मुद्देसूद बोलता तुम्ही, बरं तिथं चंचू प्रवेशसुद्धा करता येत नाही की काहीतरी खोट काढता येईल का, इतकं छान सुंदर असं छान बोलू शकता तुम्ही, म्हणजे त्याच्याबद्दल वाद नाही. खरं सांगतो, भावनेचा लवलेश नसतो तिथं, 1.5% भावना आणि 98.5% तुमचं अगदी असं विशद केलेलं असतं, त्याच्या विरुद्ध हा माणूस आहे. त्यांचं फक्त भावनिक असतं, कारण त्यांचं सगळं इथून वेडात दौडले वीर मराठे साथ तसं त्यांचं आहे. त्यामुळे त्यांचा गमतीदार काय हे छान समन्वय आहे तुमच्या दोघांचा. त्याच्यातून आम्ही, म्हणजे मला कुठलंही सरकार असेल मला सगळेच चांगले दिसतात, त्याचं कारण वाईटामध्ये चांगलं शोधायची सवय आहे. पण तुमच्याकडनं खरंच काहीतरी छान काहीतरी अपेक्षा आहे आम्हाला सगळ्यांना, काहीतरी सगळंच चांगलं मिळेल आणि त्याची खात्री आहे, नुसती अपेक्षा नाही आहे. एका जिल्ह्यापुरता एक कलेक्टर पुरतो का? मुंबईमध्ये आपले दोन आहेत, पण मुंबईत जिल्हे दोन आहेत का? अच्छा, हां. आमच्या कृषी पंडित तुमचे जे आहेत ते कुठे दिसत नाही. तो आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या पारंपरिक गोष्टी करत असताना, आपल्या इतकी शेतकी विद्यापीठं आहेत, पण आमचे कृषी पंडित आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कधी कुठे दिसत नाहीत. तर त्याच्याबद्दल जर काही तुम्हाला करता आलं तर त्या संदर्भात तुम्ही करावं. फक्त एकच आहे की मला गंमत आहे की आम्ही चव्हाट्यावर सुद्धा कधी इतकी शिवराळ भाषा वापरली नाही, इतकं छान शिवराळ पद्धती ऐकायला मिळतं ना हल्ली, मला इतकं बरं वाटतं. वा 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 वा, आपल्यापेक्षा काय हे काही फारसं काही वेगळं नाही आहे. किती शिवराळ भाषा, म्हणजे एक तुम्ही, मला असं वाटतं की मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी माझा शब्दप्रयोग जे आहेत, मी कुठल्या शब्दाचं नियोजन करतो त्याच्यात माझी संस्कृती दिसते, संस्कार दिसतात. तर ते वापरत असताना गलिच्छातला गलिच्छ शब्द मी किती वापरू शकतो, तर त्याची एक परिसीमा असते, ती तेवढी आपल्याला सांभाळायला हवी. ती नाही सांभाळली तर आम्ही आमच्या नवीन मुलांसमोर, शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलांसमोर कुठले आदर्श ठेवणार आहोत? त्याच्यावर काही तुम्ही नियम नीती नियम काही आहेत? आम्ही तर माझ्याकडून तर तुम्हाला कधी ऐकायला आलं नसेल, मला ते बोलताच येत नाही पातळी सोडून. नाही नाही, तुमच्याबद्दल नाही, मी एकूणच बोलतोय, मी एकूणच म्हणतोय फडणवीस साहेब, की त्याला एक साधन श्रुतीता, आम्ही रस्त्यावर एखादी गोष्ट चुकीची केली की तुम्ही आम्हाला शिक्षा घडवता, सिग्नल तोडला, अमुक केलं, त्यामुक केलं, तुम्ही काय केलं तर आम्ही तुमच्याबद्दल काय करायचं? अनपार्लमेंटरी शब्दाचा उपयोग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला, आता तुमच्या मिसेज जाताना म्हणली चांगलं खोदा त्यांना, म्हटलं तुम्ही करताय ते कमी आहे का? आत्ता त्या मला जाताना म्हणाल्या. पण मी तर खरं सांगतो की हे तुम्ही ज्यावेळी चुकीचं बोलता आम्हाला नाही का वाईट वाटत, आम्हाला नाही का त्याचा त्रास होत, की आम्ही कुणाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे हे आमच्यावर. बरं, सत्ता म्हणजे तुम्ही लोकसेवक आहात हो, तुम्ही राज्यकर्ते नाही आहात. आम्ही तुम्हाला निवडून दिले कारण आम्हाला आमच्यामध्ये तेवढी पात्रता नाही आहे, आम्ही नाही करू शकत हा कारभार, आम्ही तुम्हाला, तुम्हीच चालवा आमच्यासाठी, आणि तो आमच्यासाठी चालवत राहा. एकनाथराव तुम्ही नुसती म्हणाल होत्या, बोला. नाही, अगोदर
अगोदर तुम्हाला तुम्ही जे म्हणालात ना ते अडीच वर्षाच्या पूर्वी आपल्याला जाणवलं असेल, पण आम्ही 3 महिन्यानंतर आम्ही राज्यकर्ते नाही, शासन प्रमुख नाही, आम्ही या राज्यातल्या जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहोत, सेवक म्हणून. नाही, त्याची खात्री आहे, म्हणूनच हे इतकं मी सहजपणे बोलतोय. गंमत काय माहिती आहे, जनतेमध्ये आम्ही जेव्हा जातो तेही काही लोकांना पटत नाही, रुचत नाही, त्याला काय करायचं. नाही, गंमत काय झाली माहिती आहे का, त्या दिवशी फडणवीस साहेब आम्ही एक अशी सहज कुठेतरी गोष्टी ऐकत असताना एक गोष्ट छान ऐकली बरं का, आपल्या इथे ती पद्धत नाही आहे पण परदेशी राजाराणी गेले होते फिशिंगसाठी निघाले, आपल्याकडे ती पद्धत नाही आहे, आणि फिशिंगला निघाले असताना रस्त्यामध्ये एक गाढवावर बसून एक कोळी चालला होता, खांद्यावर गळ होता. राजाने विचारलं, काय रे मच्छी पकडायला का? तो म्हणला, नाही महाराज आज मच्छी पकडायला जाणार नाही आहे, वादळ आहे, खूप मोठा पाऊस येणार आहे. म्हटलं, मूर्ख माणसा, मी माझ्याकडे खूप पगार देऊन हवामान तज्ज्ञ ठेवलेला आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही जा, खुशाल काही होणार नाही आहे. राजा पुढे गेला, खूप वादळ झालं, पाऊस आला, त्रेधा तिरपीट झाली. राजा दरबारात गेला, प्रधानाला सांगितलं त्या माणसाला आणा बघू, हवामान तज्ज्ञाला त्या लाथ घालून हाकलून लावा आणि त्या कोळ्याला बोलवा आणि त्याला अपॉइंट करा. कोळी आला, तो म्हणला, महाराज मला यातलं काही कळत नाही हो. तो म्हणलं, मग त्या दिवशी कसं सांगितलंस, पाऊस येणार, वादळ होणार? तो म्हणला, माझ्या गाढवानं कान खाली टाकले की मला कळतं पाऊस येणार आणि वादळ होणार. तर म्हणलं, मग ठीक आहे, गाढवाला अपॉइंट करा. म्हणजे राजेशाही गेली, लोकशाही आली, पण ती अपॉइंट करण्याची पद्धत काही गेलेली नाही अजून. तर ही जी गंमत आहे, अरविंद इनामदार आमचे जे कमिशनर होते त्यांची एक पद्धत होती बोलण्याची, या देवा, कसं काय देवा, काय द्या, काय आणू का तुम्हाला, काय द्यावा. त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले, ना ना मला काही कळत नाही, आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना, काही मंडळी ना, सगळ्यांना नाही, पण ते का पैसे खावेसे वाटतात? अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो. त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा. तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत. लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले, मला 1-200 रुपये पाहिजेत, त्यावेळेचे 200 रुपये, लालबहादूर शास्त्री म्हणले, माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. त्यांची बायको म्हणाली, नाही माझ्याकडे आहेत, तिने 200 रुपये दिले काढून. शास्त्रीने विचारलं, तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? ती म्हणली, नाही दर तुम्ही पगारातून देताना त्यातले 5-10 रुपये मी वाचवते. त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा 10 रुपये पगार कमी करा. यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर 25,000 रुपये नव्हते. आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश असतो, त्याची चौकशी का नाही होत? म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे, पण तुमच्या का नाही लक्षात येत? त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही एकनाथराव? म्हणजे तुम्ही आमची माझा मी 100 रुपये आल्यानंतर 30 रुपये इन्कम टॅक्स भरतोच, 18 रुपये तुम्ही अजून GST घेता, हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात, तुमच्या का नाही होत? मला असं वाटतं की भ्रष्टाचार ही केवळ राजकारणच नाही, आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. आणि दुर्दैवाने ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. याचं कारण असं आहे की आपण बघा, भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाऊन आलेले, अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक थंपिंग मेजॉरिटीने जिवडून येतात, त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात, आणि मग त्यातनं समाजामध्ये भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही तिरस्कार तयार होत नाही.
जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार देखील नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल. उदाहरणार्थ अनेक वेळा आम्हाला लोक विचारतात की का हो तुम्ही इतके गुन्हे आणि कसं त्यांना तुम्ही तिकीट देता, तर आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा त्याच्यावर गुन्हे आहेत पण तोच निवडून येतो आणि दुसऱ्याला मी खूप चांगला साळसूत सुंदर स्वच्छ टिकाऊ त्याला उभं केलं डिपॉझिट चाललं आहे त्याचं. त्यामुळे हा केवळ हा राजकीय नेते केवळ हे बदलू शकत नाही, समाजाला बदलावं लागेल. आणि केवळ समाजावर टाकूनही चालणार नाही, राजकीय नेत्यांना देखील हे परिवर्तन झालं पाहिजे असं वाटावं लागेल. मला असं वाटतं की मोदीजी आल्यानंतर काही प्रमाणात हे सुरू झालं आहे, याला वेळ लागेल, कीड लागली आहे, पण हळूहळू ही कीड आपण दूर करू. कीटकनाशक तयार होत आहे, ते कीटकनाशक हळूहळू ही कीड नक्की दूर करेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद मालक. बाकी आपण सगळ्या विषयावर बोलतच असतो नेहमी. फॅमिली प्लॅनिंग ह्या विषयावर आपण कधीच बोलणार नाही का? 135 करोड व्हायला आले, जमीन तेवढीच, सोर्सेस तेवढेच. उद्या माझ्याकडे काही नसेल आणि तुम्ही खात असाल तर मी ओरबाडून घेणार. ही जर लोकसंख्या सीमित असेल तर ते ह्या गोष्टी टाळता येतील. तर हा अतिशय जाणीवपूर्वक घेण्याचा, जसं आपण काश्मीरमधले निर्णय घेतले तसा हा एक निर्णय घ्यायला नको का? मला असं वाटतं घेतला पाहिजे, हा गरजेचा आहे. केवळ आपल्याला चीनच्या पद्धतीने नाही, आपल्या भारतीय पद्धतीने हा निर्णय करावा लागेल. आपण काही प्रमाणात लोकांना जास्त मुलं होणं हे इन्सेंटिवाइज केलं आहे, पण त्यापेक्षा अधिक करावं लागेल. याचं कारण ज्या वेगानं लोकसंख्या वाढते आणि विशेषतः जे लोक लोकसंख्येवर कंट्रोल ठेवत आहेत ते हळूहळू मूर्ख ठरतील, कारण ते त्यांची संख्या कमी होत जाईल आणि मग लोकशाहीमध्ये कमी संख्येवाल्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून कुठेतरी ही सक्ती आणावीच लागेल. लोकसंख्या नियंत्रित करण्याकरता सगळ्यांना सक्ती ही करावीच लागेल. ती करत असताना एवढंच भान आपल्याला ठेवावं लागेल की लोकसंख्येची जी रचना आहे ती रचना देखील, म्हणजे ज्याला आपण आपली डेमोग्राफी म्हणतो, ही चेंज होणार नाही, ही एकतर्फी होणार नाही. जे चीनला आज जो प्रश्न निर्माण झाला की चीननी पहिल्यांदा वन और नन अशा प्रकारची पॉलिसी आणली, त्या पॉलिसीमुळे आज चीनने प्रगती खूप केली आहे, पण त्याच्यासमोर प्रश्न असा आहे की आता त्यांच्याकडे याच्यापुढे वर्किंग क्लास नाही आहे. आता अवलंबून असलेले लोक अधिक आहेत आणि त्यांच्याकरता जे काम करू शकतील असे लोक कमी आहेत. त्यांच्या लोकसंख्येची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आता एक अशा प्रकारचं स्थित्यंतर आलं आहे. त्यामुळे ग्रॅज्युअली गेलं पाहिजे पण सर्टनली गेलं पाहिजे. आणि उद्याला, हे काही मी कुठल्या माझ्या पक्षाचं मत वगैरे मांडत नाही, वैयक्तिक मला जर कोणी विचारलं की लोकसंख्या नियंत्रणाकरता कायदा आणला पाहिजे का, तर मी म्हणेन आणला पाहिजे. धन्यवाद. समान नागरी कायदा यायला हवा का? प्रत्येकाला एकच कायदा. समान नागरी कायदा आपल्या संविधानाने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सगळ्या राज्यांवर जबाबदारीच टाकली आहे, संविधानानेच टाकली आहे समान नागरी कायद्याची. आता गोव्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. गोवा सध्या एकमेव राज्य असं आहे की जिथे समान नागरी कायदा आहे, अस्तित्वात आहे. आता उत्तराखंडमध्ये देखील येतोय. काही लोक काय करतात, समान नागरी कायदा म्हटल्याबरोबर त्याचे चुकीचे अर्थ लोकांमध्ये जाऊन सांगतात. आता समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचं आरक्षण जाणार आहे, मग शेड्यूल कास्टला आरक्षण मिळणार, काही संबंध नाही आहे. समान नागरी कायद्याचा अर्थ एवढाच आहे की आज आमचे सक्सेशनचे कायदे वेगळे आहेत, आमचे जन्माचे कायदे वेगळे आहेत, आमचे लग्नाचे कायदे वेगळे आहेत, सगळ्या प्रकारचे वेगळे कायदे आहेत. एक देश एक समाज एक कायदा, अशा प्रकारे हा समान नागरी कायदा
ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांना अपेक्षित होतं आणि म्हणूनच त्यांनी संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये लिहिलं आहे की राज्य हा प्रयत्न करेल की समान नागरी कायदा आणला पाहिजे. अजून आपण आणू शकलो नाही आहे पण आला पाहिजे आणि येईल. तुम्ही बोलत नाही म्हणून मी बोलत राहिलो. मी मदत बोलत नाही. असं आहे का? मी मदत बोलत नाही. होय का? माझा पहिला प्रश्न माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आहे. शिंदे साहेब, पवार साहेब, काँग्रेस, उद्धव ठाकरे साहेब मैदानात असताना आपण हा नवीन इतिहास कसा रचलेला जरा लोकांना सांगा. आता 3 महिन्यापूर्वी तो इतिहास घडलेला आहे. खरं म्हणजे मगाशी नाना म्हणाले की बोलता बोलता माझ्याबद्दल ते काय वेडा तर मराठे वीर जवळले सात काय. खरं म्हणजे जेव्हा अगदी पाणी डोक्यावरून जातं आणि त्यावेळेस किंबहुना जी आपली नीतिमूल्य आहे, आपली भूमिका आहे, आपल्या पक्षाची आयडियोलॉजी आहे, आपल्या ज्या पक्षात आम्ही लहानाचे मोठे झालो ते आमचे आदरणीय बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेब काय काय म्हणाले ते आजही आपण त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप पाहतो. आणि जेव्हा असंघाशी संघ होतो एक अनैसर्गिक काही गोष्टी घडतात त्या मनाला न पटणाऱ्या असतात आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणालात हे कसं केलं. मी तसं बघायला गेलो तर एक छोटा कार्यकर्ता आहे आणि समोर फार मोठी ताकद, शक्ती, यंत्रणा सगळंच होतं आणि कुणालाही असं जेव्हा आम्ही जे काय ते ऑपरेशन म्हणू का काही ते मिशन असेल त्याची सुरुवात जेव्हा आम्ही केली त्यावेळेस कुणालाही वाटलं नाही की यांची नैया पार होईल, नैया बुडेलच असं वाटलं होतं आमची. कारण एकीकडे सगळंच होतं आणि मलाही वाटलं नाही की याच्यामध्ये काय होईल काय माहीत नाही. परंतु माझ्याबरोबर जे माझे सहकारी आमदार होते त्यांना दररोजचा जो काही त्रास होत होता त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल, अधिकारी असतील त्यांच्या मतदारसंघात, मतदारांना त्यांनी शब्द दिलेला ती कामं असतील, हे सगळं जेव्हा असह्य होऊ लागलं, आघाडीतलेच जेव्हा नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये नारळ फोडू लागले, निवडून आलेला आमदार आमचा आणि पराभूत झालेला आमदार त्यांचा, तिथे त्यांना जाऊन मदत करणे, उद्घाटनं करणे, भूमिपूजनं करणे, पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच, पुढचा आमदार काँग्रेसचाच जाहीरपणे सांगणे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडू लागल्या त्यावेळेस आमदारांनी मला वारंवार ते सांगत होते. आता काही आमदार सांगतात की मी, काही म्हणतात की एकनाथ शिंदे घेऊन गेला, पण इकडे उलटं झालेलं आहे. त्याला माझ्या बाजूला बसलेले देवेंद्रजी साक्षीदार आहेत. आणि जेव्हा असह्य झालं, पुढचं जेव्हा त्यांचं राजकीय जे काही करिअर आहे तेच त्यांचं धोक्यात आलं आणि काही गोष्टी ज्या आहेत सहन करण्याची एक मर्यादा असते, तो तिथपर्यंत माणूस मर्यादेत सहन करू शकतो. वारंवार देखील आम्हाला काय असं काय जे आम्ही केलं त्याचं काय आम्हाला खूप आनंद आणि खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्यात नाना असं नाही आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही इतके वर्ष काम केलं, जे रक्ताचं घाम म्हणजे रक्त आटवलं, घाम गाळला, आयुष्यभर फक्त पक्ष एके पक्ष, नेता एके नेता आणि कधी कुठेही घरादाराचा त्याची पर्वा केली नाही,
घरातून निघाल्यानंतर पुन्हा घरी येऊ की याची शाश्वती नसायची. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या कुटुंबाने देखील खूप सॅक्रिफाईस केलं प्रत्येकाच्यात. आणि हे सगळं करत करत असताना जेव्हा असं कुठेतरी चुकीचं जेव्हा घडू लागलं, लोकशाहीमध्ये पक्षचे प्रमुख असतात, त्यांना अधिकार असतात, परंतु ते पक्ष मोठा करण्याचे अधिकार असतात, आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार असतात, परंतु एखाद्या वेळेस पक्षाचं अहित होतं आहे, पक्षाचं नुकसान होतं आहे, आणि तेव्हा जेव्हा त्यावेळेस पक्ष वाचवण्यासाठी, पक्षाचं नुकसान वाचवण्यासाठी जेव्हा एखादं सजेशन, एखादी सूचना आणि एखादी विनंती केली, तर त्याच्यामध्ये चूक काहीच नाही. आणि अशा 5 वेळा मी विनंत्या केल्या की करेक्शन झालं पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे, लोकांचा जो काही 2019 जी आपण चूक केली आहे ती सुधारली पाहिजे. संधी अनेक वेळा आल्या होत्या, परंतु दुर्दैवाने ते केलं गेलं नाही. त्याच्या खोलात मी आज जात नाही, कारण त्या गोष्टी मला आणि त्यांनाच माहीत होत्या. आणि मग शेवटी ठरवलं, मग आता एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता बाळासाहेबांचा आहे, आनंद दिघे साहेबांच्या सोबत मी काम केलेलं आहे, काय होईल माहीत नाही मला, पण आता लढायचं, लढून काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण लढाई लढायची असा निर्णय घेतला आणि हे मोठं काम आम्ही केलेलं आहे. बाजूला होताना देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं होतं का काही? हा, आम्ही संपर्कात होतो ना. हा, संपर्कामध्ये होतो. हा, कारण शेवटी आमचा संपर्क आजचा नाही ना. नाही नाही, 5 वर्षापूर्वीपासून. 5 वर्षाचं सरकार जे होतं आधी, शिंदे साहेब काम केलेलं. शिंदे साहेब, आप देवेंद्र फडणवीस जी को कितने साल से जानते हैं? बहुत सालों से जानते हैं. जब भी वो विधायक थे, मैं भी विधायक था, वो अपोजिशन में, हम लोग साथ ही में काम किया है, और बाद में हम लोग सरकार में आए तो मैं उनके साथ मंत्री क्या. नहीं, मैंने ये सवाल इसलिए पूछा आपसे कि देवेंद्र जी ने, मतलब देवेंद्र जी किसी को समझ में नहीं आता, उनके पेट में क्या है, वो क्या करना चाहते हैं, उनके चेहरे पे भी पता नहीं चलता है. ये शरद रावण बद्दल बोलायचं लोकपूर्ण. नहीं, आपका अनुमान गलत है. आता आपका आता शरद राव जी है, शरद राव जी नानांनी बरोबर सांगितलं. तर जे मोठमोठाले इथे राज्य करते आहेत, विशेष रूप से जैसा इन्होंने शरद राव जी का नाम लिया, शरद राव जी है, कांग्रेस है, शिवसेना है, इनको समझ में भी नहीं आया कि कब ये चलेंगे करके. देखो, इसमें क्या विश्वास की बात है, और मैं एक बार किसको विश्वास दिलाता हूं वो पूरा करता हूं. कमिटमेंट एक बार मैंने करने के बाद, कमिटमेंट मैंने कर मैं जब कमिटमेंट करता हूं तो मैं खुद की भी नहीं सुनता हूं. तो इसमें से एक सवाल मेरे दिमाग में यह आया कि कमिटमेंट की जो बात कही आपने, मुंबई ये देश की आर्थिक राजधानी है, देश विदेश के लोग यहां पर आते हैं, लेकिन इस शहर की व्यवस्था ऐसी है कि यहां के रास्ते अगर आप ढूंढने जाओगे तो बिना खड्डे का एक भी रास्ता नहीं मिलेगा. तो मैं ये जानना चाहता कि इस खड्डे में कौन सी पार्टी खत्म होंगी और कौन सी पार्टी जिंदे रहेगी. नहीं, इसके लिए आपने जो सवाल पूछा है बहुत ही बराबर सवाल पूछा है, क्योंकि पिछले कई सालों से यह मुंबई के खड्डे जो है लोगों को तकलीफ दे रहे हैं. आप भी बहुत छापते हो वो खड्डे, 3000 खड्डे है, फिर 1000 खड्डे दुरुस्त हो गए, मीडिया भी दिखाती है सब. लेकिन मैं आपको कहूंगा, जब हमारी सरकार बन गई, पहले मैंने क्या काम किया, मैंने कमिश्नर चहल को बुलाया. मैं बोले, भाई कितने किलोमीटर रोड है? बोले 1900 किलोमीटर रोड है. तो बोले, क्यों खड्डे हो रहे, पैसे नहीं क्या? बोले, है पैसे. तो बोले, इसको कंक्रीट के क्यों नहीं करते हो? तो बोले, करते हैं ना हम लोग हर साल 50 किलोमीटर. भाई क्यों? डांबर के रास्ते करते हो, हर साल खड्डे होते हैं, फिर रिपेयरिंग होता है,
क्या कॉन्ट्रैक्टर लोगों के लिए आप दुरुस्ती का काम करते हो क्या, रिपेयर का काम? तो बोले नहीं। तो मैं बोला ऐसा करो, अभी आप 500 किलोमीटर के रोड कंक्रीट की ले लो। बोले कितने पैसे लगेंगे? मैं पूछा, बोले 5,500 करोड़। बोले ले सकते है पैसे? बोले है। तो बोले ठीक है, 450 किलोमीटर के रोड कंक्रीट के उन्होंने ले लिए, उसके टेंडर प्रोसेस भी शुरू हो गई है। और मैंने कहा फिर बाकी के रास्ते कब करोगे? बोले, मैं बोला उनको मार्च में आप बचे हुए जो रास्ते हैं, मतलब टोटल 100% उसके भी आप टेंडर निकालो। क्या पैसे नहीं है? बोले है। तो अभी आपको बताऊंगा, अगले 2 साल में पूरे मुंबई के शहर के रास्ते आपको एक भी खड्डा नहीं दिखेगा, पूरे कंक्रीट के रोड हो जाएंगे, पूरे कंक्रीट के रोड हो जाएंगे। तो ये एक काम करना, जिनको टेंडर दे रहे हैं जो कॉन्ट्रैक्टर है, 5 साल के लिए उनके कार से लिख के ले लो। बिल्कुल, वो कंडीशन डाला है उनमें, वो भी कंडीशन। एक जो सीएम साहब ने बताया, आपने बहुत अच्छा सवाल पूछा, या महानगर पालिका में लोकल कॉन्ट्रैक्टर जो है वो क्वालिफाई होता था, पर एलएनटी और टाटा नहीं होते थे। अभी सीएम साहब ने एलएनटी टाटा जैसों को क्वालिफाई किया, ग्रेट, और अब वो काम करेंगे, बड़ी कंपनी काम करेगी, क्वालिटी काम करेगी और समय पे काम करेगी। शिंदे साहब, 2 सवाल, एक सवाल आपके लिए और एक देवेंद्र जी के लिए। ये जो धनुष बाण जो है, ये कहां रहेगा? मुझे हा जो आपका धनुष बाण है तो कुठे रहे? धनुष बाण देखिए, मेरिट से हमारे को कोई किसी को कई बार किसी को बोलने की भी जरूरत नहीं है। मेरिट से धनुष बाण जो है बाळासाहेबांची शिवसेना, आमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काल डिक्लेअर केले। शिंदे यांची बाळासाहेबांची, हा बाळासाहेबांची, अरे शिंदे बिंदे जाऊ दे, बाळासाहेबांची शिवसेना याला महत्व आहे। आणि ते निवडणूक आयोगाने काल मान्य केलेलं आहे, आता ही पोटनिवडणूक मध्ये लागली नाहीतर धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, मिळाला असता। याचं कारण 55 पैकी 40 आमदार हे आमच्याकडे सोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी 39 लाख होते, आणि 18 पैकी 12 आमदार शिवसेनेचे 12 खासदार आमच्या सोबत आहेत, त्यांच्या मतांची आकडे आहेत 69 लाख। म्हणजे 70%पेक्षा जास्ती मेजॉरिटी आमच्याकडे आहे, त्यामुळे बाय मेरिट धनुष्यबाण हा आम्हालाच मिळाला पाहिजे आणि तो पुढे मिळेलच। मी जे बघतोय कालपासून, अन्याय झाला, कोण गळे काढतोय, परंतु निवडणूक आयोगाने जे गोठवलं चिन्ह त्यालाही जबाबदार विरोधी पक्षातले लोक आहेत, कारण त्यांना वारंवार संधी दिली, वारंवार संधी दिली की तुम्ही तुमचे कागदपत्र द्या, कागदपत्र द्या, कागदपत्र द्या, पण 4 वेळा वेळ वाढवून मागितली। म्हणजे तुमच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंट नाहीत म्हणून तुम्ही वेळ वाढव मागितलं। आता मला काल समजलं की जे डॉक्युमेंट, जे ॲफिडेव्हिट आहेत ना, 5,000 बोगस ॲफिडेव्हिट पण मिळालेले आहेत, पोलिसांनी पकडलेत ते। आणि म्हणून मेरिटवर आम्ही कुणावरही, आम्हाला कुणाचं काही नुकसान नाही करायचं, पण बाय मेरिट जे इतर अगोदर 3-4 वेळा देखील अशा प्रकारे चिन्ह फ्रीज केलेले आहेत, बरोबर ना? आणि ही पोटनिवडणूकमध्ये लागल्यामुळे ती प्रोसेस त्यांना करता आली नाही, परंतु नक्की करतील। आणि ते धनुष्यबाण जे चिन्ह आहे, कारण शेवटी लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहे, मेजॉरिटी ज्याच्याकडे आहे त्याच्याबरोबरच ते सगळ्या निर्णय होत असतात। म्हणजे फायनली या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे राहील का? आमची बाळासाहेबांची शिवसेना तर आलेलीच आहे, आणि आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार भूमिका म्हणून आम्ही चाललोय। आता समोर कुठली कंपनी आली आहे माहीत नाही मला, पण धनुष्यबाण हा नियमानुसार आम्हाला मिळेल, कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, लोकशाहीमध्ये घटना आहे, नियम आहे, कायदा आहे, कायद्याच्या बाहेर आम्हाला काहीच नको आहे। आणि आम्ही कायद्याच्या विरुद्ध कुठलंही काम केलं नाही, म्हणून तर कोर्टाने देखील जे काही निर्णय दिलेला आहे तो कायद्याप्रमाणे दिला आहे, मेजॉरिटीप्रमाणे दिला आहे, आम्ही त्याचा आदर केलेला आहे। माननीय देवनजी, सवाल ऐसा है, ये सवाल मेरे मन में
रणवीर सिंह को देख के आया कि आपने जब मुख्यमंत्री थे तब कहा था कि दिन ब दिन हमारे हॉलीवुड जो है से बॉलीवुड सशक्त होते जा रहा है टेक्नोलॉजी और सब दृष्टि से, मगर रोज ऐसी खबरें आती कि मुंबई का वर्चस्व कम होते हुए कई अलग अलग राज्यों के अंदर फिल्मों की डिमांड कर रहे लोग, उनको कंसेशन दे रहे, वन विंडो एजुकेशन अपना सुविधाएं दे रहे हैं, तो अभी भी आपको ऐसा लगता है कि मुंबई में हॉलीवुड से जबरदस्त बॉलीवुड बन जाएगा हमारा? देखिए, यूनिवर्सिटी तो कई बनी पर ऑक्सफोर्ड और कैम्ब्रिज वही है, उसको कोई खत्म नहीं कर पाया। तो मुंबई एक नेचुरल इकोसिस्टम है, मुंबई में एक नेचुरल टैलेंट है। कुछ समय के लिए आप एक ऐसा वातावरण पैदा कर सकते हो कि भाई कभी साउथ में हो सकता है, कभी नॉर्थ में हो सकता है, लेकिन मुंबई का कोई मुकाबला नहीं है। हाँ, यह जरूर है कि हम लोग कॉम्प्लेसेंट नहीं हो सकते, और जैसे हम लोगों ने आने के बाद तुरंत, क्योंकि जिस समय मैं मुख्यमंत्री था तो एक मैंने एक सिंगल विंडो तैयार की थी, और जिसमें किसी भी प्रकार की शूटिंग के लिए कहीं पर भी परमिशन के लिए जाना नहीं पड़ेगा, और कई जीआर भी निकाले थे। दुर्दैव से वो जब हमने गो लाइव की और सरकार बदली और हमारी सिंगल विंडो बंद हो गई, उसको ताला लग गया, तो अभी तुरंत एकनाथ जी ने और मैंने इस बारे में एक मीटिंग भी ली और वापस उसको शुरू करे, क्योंकि जैसे यूनिवर्सिटी, जैसे एक फिल्म सिटी की, फिल्म इंडस्ट्री की एक इकोसिस्टम हमारे यहाँ, वैसे ही हमको ईज ऑफ डूइंग बिजनेस भी उसमें लाना पड़ेगा। अगर शूटिंग के लिए पुलिस स्टेशन के चक्कर मारने पड़े, अगर शूटिंग में कोई गुंडे आकर तकलीफ दे, तो इसका फायदा नहीं होगा। तो उस दृष्टि से भी हम लोग अभी काम कर रहे हैं। और दूसरा, हम लोग ये चाहते हैं कि अभी तो फिल्में जो होती है उसमें टेक्नोलॉजी का बहुत ज़्यादा उपयोग होता है, और वैसे भी महाराष्ट्र तो टेक्नोलॉजी का हब है। हमारी जो फिल्म सिटी है इसमें हम पूरी जो दुनिया की लेटेस्ट टेक्नोलॉजी है वो टेक्नोलॉजी हमारे स्टूडियोज में हम लाए, वहाँ पर हम नए सारी टेक्नोलॉजीज को वहाँ पर उपलब्ध कराए, ये भी हमारा प्लान है। तो मुझे ऐसा लगता है कि कभी कभी परिस्थितियाँ ऐसी आती है, और वैसे भी देखिए क्या होता है ना कि अगर दूसरे राज्य भी अगर मार्केटिंग करते हैं तो इससे कोई हमारी साख कम नहीं होती है, ये तो एक प्रकार से मार्केट एक्सपांड हो रहा है, वो लोग भी करें। उसके वजह से प्रॉब्लम ये हुआ कि यहाँ का जो डायमंड बुर्ज है वो गुजरात चले गया जी, डायमंड बुर्ज जो है यहाँ पर वो गुजरात चले गया। उसके बाद में अभी इंडस्ट्री जो है यहाँ की काफ़ी, जो महाराष्ट्र किया आने वाली थी यहाँ किया नहीं आई और कहीं चलेगी मोटर की। उसके बाद में अभी हाल ही के अंदर जिसको लेके काफ़ी अखबारों में आ रहा है, तो अगर एक के बाद अगर सारी इंडस्ट्री चले जाती रहेगी तो उससे कैसा होगा? आप दोनों मिलके क्या सोच रहे हो उसको रोकने के लिए? पहली बात तो वापिस आपको कहना चाहता हूँ कि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, जरूर सूरत में डायमंड बुर्ज तैयार हुआ, पर आप मुंबई के किसी भी डायमंड के व्यापारी को पूछिए, डायमंड इंडस्ट्री वाले यहाँ बैठे हुए हैं, वो कहते हैं हमारी अगली पीढ़ी वहाँ जाने को तैयार नहीं, सबको मुंबई में ही रहना है और मुंबई में ही हमको व्यापार करना है। तो ये देखिए क्या होता है कि रहेंगे यहाँ पर, नहीं नहीं व्यापार भी यही है, कहीं नहीं जाएगा। आज भी सबसे ज्यादा एक्सपोर्ट भारत डायमंड बुर्ज अपने बाजू में ही है, वहीं से देश का सबसे बड़ा एक्सपोर्ट हम करते हैं, वहीं से करते हैं। और मैं कहता हूं देखिए, ये इंडस्ट्री इधर चली गई उधर चली गई, मैं आपको आंकड़ों के साथ बताता हूं, 2014 से लेकर 2019 तक महाराष्ट्र FDI में नंबर वन रहा, इन्वेस्टमेंट में नंबर वन रहा। नंबर वन यानी कितना? तो दो साल ऐसे है कि जिन दो सालों में महाराष्ट्र के बाद के जो चार स्टेट है, गुजरात, दिल्ली, कर्नाटक और तमिलनाडु, जो चार इंडस्ट्रियल स्टेट माने जाते, ये चारों के मिलके जितनी इन्वेस्टमेंट है उससे ज्यादा इन्वेस्टमेंट महाराष्ट्र की है। तो इसलिए एक हाथ चले जाने से कोई फर्क नहीं पड़ता। और मैं आज
ये बता रहा हूं, अगर कोई चला गया है तो उससे बड़ा एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस लाकर दिखाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। अपन थांबूया नाही का, कारण काय सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्ही छान दिलीत। आता आम्ही फक्त वाट पाहणं आमच्या नशिबी आहे, तेवढी आम्ही पाहणार आणि निश्चितपणे तुम्ही काहीतरी छान करणार। एकनाथराव, तुम्ही ज्या पद्धतीनं मांडता हल्ली ना, म्हणजे एक तर पहिल्यांदा तुम्हाला कधी यापूर्वी ऐकायला मिळालं नव्हतं आम्हाला, पण ज्या पद्धतीनं तुम्ही बोलता म्हटल्यानंतर गुणनाई वाण काहीतरी लागलेला दिसतोय पलीकडचा। काम करत राहू आपण मांडण्यापेक्षा। नाही नाही, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, आणि तुम्ही शांतपणे इतकं सगळं ऐकत होता त्याच्याबद्दल ताण फार गुढी गुढी बोलायला बरं नाही वाटत, कारण काय होतंय की सरते शेवटी कधी असं बोलत नाही। नाही नाही, मी बोलत नाही असं नाहीये, कारण खतखत ही माझी मनातली माझ्या नाही आहे, ही सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या मनातली खतखत आहे जे ज्याच्याबद्दल, कारण आमच्यासाठी तुम्ही काय करता याच्या पलीकडे सरकारकडे आम्ही दुसऱ्या दृष्टीनं पाहतच नाही। आम्ही करतोय, आम्हाला काय मिळतंय एवढंच आम्हाला पाहिजे, आमची दोन वेळची भ्रांत आहे, तेवढी तुम्ही पुरी करा। धन्यवाद, तुम्हाला सुद्धा धन्यवाद। एक दोघांना एक मिनिटाची एक विनंती आहे की इथे जे आपण आपल्या पश्चात आम्ही IPS आणि IAS जे ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना अवॉर्ड दिलेला आहे, जर ते या सभागृहामध्ये असतील ज्यांना अवॉर्ड मिळालेला विजयबाबू, तर ते आत्ता सर्व अवॉर्डीज भागे आहेत, त्यांना पुढे बोलवतोय, त्यावेळेला त्यांची भेट होईलच तिथे। ओके, धन्यवाद। रणवीर सिंगजी, राजन बाबूजी, पीयूष बंसलजी, आप मुझे दिख रहे, और कोई अवॉर्डीज में होंगे तो प्लीज डायस पे आ जाइए, बाकी के पीछे से आ रहे। देवेन बाबू, देवेंद्र दर्डा जी, मैनेजिंग डायरेक्टर लोकमत। तेव्हा थेट प्रश्नांना धमाल उत्तर। यासोबतच बुलेटिन मध्ये इथे थांबूयात। पात्रा न्यूज 18 लोकमत। शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। धुळ्यामध्ये राज्य किसान सभेकडून आंदोलन करण्यात आलंय। ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावली। या परतीच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत। चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ इथं शासकीय भरड धान्य ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे। शासकीय भरड नोंदणी केंद्रामध्ये ज्वारी, मका, बाजरी यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून 15 ऑक्टोबर पर्यंत ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। नांदेडमध्ये साखर कारखान्याचे बॉयलर आता पेटायला सुरुवात झाली आहे। नायगाव तालुक्यातील कुंटूर इथल्या साखर कारखान्यात उसाच्या मळी पूजन करून बॉयलर पेटवण्यात आला। या हंगामात तरी तालुक्यातील पूर्ण ऊस नेला जावा, ऊस शिल्लक राहू नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डहाणूतल्या महालक्ष्मी मंदिरासभोवती घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। ओला आणि सुका कचरा थेट महामार्गालगत टाकला जात असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसह प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। अंगणवाडीसाठी आलेला पोषण आहार काळ्या पाण्यात जात असताना ग्रामस्थांनी पकडलाय। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातली ही घटना आहे। ग्रामस्थांनी पकडलेल्या या ऑटोमध्ये जवळपास 3 ते 4 क्विंटल पोषण आहाराचं साहित्य होतं। हिंगोलीतल्या नरसी नामदेवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी उपचार दिले जात आहेत, त्यात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासिका तत्वावर शिकवणाऱ्यांना दिलासा दिलाय। अनुदानित महाविद्यालयातल्या अध्यापकांना दिवाळीपूर्वी थकित मानधन देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत। वाशिम जिल्ह्यातल्या 20 हून कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय। या विरोधात कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या
तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि निर्णय मागे घेण्याचं निवेदनही दिलं. बंद पडलेल्या शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर दप्तर द्या, बकऱ्या द्या अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. सोलापूरच्या सुशीलनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बोगस शिक्षिका असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला अचानक भेट दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. पालघरमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंत्राटदाराला कामाचा ठेका दिल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेच्या 23 आजीवी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नगर परिषदेचं नुकसान झाल्यानं या 23 नगरसेवकांकडून आता वसुली केली जाणार आहे. धुळे शहरातील मालमत्ता आणि व्यावसायिक कर थकवणाऱ्यांच्या विरोधात पालिका प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईमध्ये 15 दिवसात 90 लाखांची कर वसुली झाली असून कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गोंदियाच्या नागारातील वॉरंट ATM मशीन दुरुस्त करण्यात आली आहे. News 18 लोकमतनं याची बातमी दाखवताच प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती केली आहे. पंचायतीतील पाणी पुरवठा आणि अंगणवाडीच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय. बीडच्या आष्टी पंचायत समितीमधील ग्रामसेवक GN गिरी यांना निलंबित करण्यात आलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं असलेला समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अमरावतीतील धामणगाव जनावरं महामार्गावर मुक्त संचार करतायत, त्यामुळं जनावरांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांची धावपळ होत असल्याचं दिसतंय. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा जोर कायम असून वनोजा, राजुरा, मारसूळ, वाईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वनोजा जवळच्या नाल्याला पूर आल्यानं पिंजर रस्ता बंद झालाय. पुलाच्या दोन्ही बाजूंनी शेतमजूर अडकल्याची माहिती मिळते. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून पुढचे काही दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकं उन्मळून पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुक्ताईनगर भागामध्ये मुसळधार पावसानं कापसाचं तसंच केळी पिकाचं मोठं नुकसान केलंय. या नुकसानाचे पंचनामे करून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन आणि बटाटा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यात ढग फुटीसदृश पाऊस झालाय, त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांना त्यातून वाट काढावी लागतीय. नाशिकमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला खरा, मात्र शहरातले अनेक रस्ते जलमय झाले, त्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. या पावसामुळे सोयाबीन, शेंगा आणि कापसाचं पीक धोक्यात आलंय. मुसळधार पावसामुळे अकोट तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी खुर्द, पिंपरी जैनपूर भागात ढग फुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. कापूस, सोयाबीन, केळी आणि संत्रा या पिकांचं मोठं नुकसान. अकोल्याच्या अकोलखेड इथं पोपटखेड धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये घरांचं मोठं नुकसान झालं असून अंगणवाडी आणि शाळांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अहमदनगरमध्ये शहरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली, त्यामुळे अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत वेगवान.
बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलेलं आहे. सोमवारी ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदे गटाला नवे 3 पर्याय देण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यातून त्यांना ढाल तलवार चिन्ह देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेनेला या पक्षाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलेलं आहे. तर निवडणूक आयोगाकडून याची माहिती आल्यानंतर शिंदे समर्थकांनी ठाण्यात जल्लोष साजरा केला. आपण जनतेच्या कामासाठी फिरतो त्यामुळे विरोधक म्हणतात की 2 मुख्यमंत्री पाहिजे, मात्र मी एकटाच पुरेसा आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह विरोधकांना लगावलाय. मीरा भाईंदरमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नवी मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नवी मुंबईतले हे पहिलंच कार्यालय आहे. या शाखेच्या उद्घाटनावेळी विजय नाहटा, विजय चौगुले आणि अन्य नेते उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची नवी मुंबईतील कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. जिल्हाप्रमुखपदी विजय चौगुले तर उपजिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नवं पक्ष चिन्ह दिल्यानंतर अंधेरीमधील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवरती पोहोचले होते आणि यावेळी कार्यकर्ते हातामध्ये मशाल घेऊन आलेले होते. ही मशाल अन्याय आणि गद्दारी जाळणारी आहे, तिचं महत्व आणि तेज लक्षात घ्या असं उद्धव ठाकरेंनी यावेळी समर्थकांना सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नवं चिन्ह असलेल्या मशालीची दादर शिवाजी पार्क परिसरात यात्रा काढण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ ते सेना भवन या मार्गावरून ही यात्रा काढण्यात आली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरेंच्या पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर कोल्हापुरामध्ये जल्लोष करण्यात आला. संजय पवारांनी मशाल प्रज्वलित केली. ही क्रांतीची मशाल असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर अलिबागमधील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मशाल यात्रा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मशाल प्रज्वलित करत फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मशालीनं खोके पेटवून आंदोलन केलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवण शिवसेना शाखेसमोर मशाली पेटवून गद्दार आणि खोकासूर लिहिलेले खोके पेटवले आणि शिंदे समर्थकांचा निषेध केला. शिंदे गटाला मिळालेल्या बाळासाहेबांची शिवसेना या नवीन नावावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खिल्ली उडवली जाती आहे. राज्यामध्ये अनेक बाळासाहेब आहेत, तुमचे बाळासाहेब कोण? बाळासाहेब नाही तर त्यांच्या सोबतच्या ठाकरे नावाला महत्व आहे असं म्हणत ठाकरे समर्थकांनी टोला लगावलाय. भाजपची ढाल आणि गद्दारीच्या तलवारीचं चिन्ह मिळाल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली. त्या अमरावतीत बोलत होते आणि यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. चिन्ह मिळाल्यामुळे आता इकडे काय आग लावायची, तिकडे काय आग लावायची, त्यापेक्षा जनतेच्या मनात काय हे लवकरच स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. ढाल तलवार कामाला येते की मशाल कामाला येते हे लवकरच कळेल असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती जाती आहे हा भ्रम असून कसली सहानुभूती, या लोकांनी जनतेशी प्रतारणा केलेली आहे अशी रोखठोक प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे मोठं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन केल्याची माहिती मिळते. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव यांनी सोनिया गांधींचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी महाविकास आघाडी भक्कम करण्यावरती चर्चा झाल्याची काँग्रेस नेत्यांची माहिती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये महाप्रबोधन यात्रा पार पडली. या यात्रेमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी विनायक राऊत यांच्यासह सुषमा अंधारे भास्कर जाधव यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आशिष शेलार MCA अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून त्यांना शरद पवार यांच्या ग्रुपचा पाठिंबा मिळालाय. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात या निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरुवातीला शरद पवार यांच्या गटाचा पाठिंबा संदीप पाटील यांना मिळेल अशी चर्चा होती, मात्र 10 ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पवार आणि शेलार गट एकत्र आलेले दिसले. बारामती ॲग्रो कारखान्यामध्ये ऊसाचं गाळप सुरू नसल्याचं साखर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना आढळलंय. यावर प्रतिक्रिया देताना कारखाना सुरू होता की नाही यापेक्षा शेतकऱ्यांचं हित लक्षात घेणं महत्वाचं असल्याचं रोहित पवार म्हणाले.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलेला आहे. उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाविरोधात ईडीनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर केलेला होता, मात्र ईडीनं जामीनविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती. ईडीच्या प्रकरणामध्ये हायकोर्टानं जामीन दिल्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे. रखडलेल्या मुंबई पुण्यासह राज्यातील 15 महापालिकांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या तिढ्यावरती 19 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. नवी मुंबईमधल्या बेलापूर भागामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नोकरदारांची धावपळ उडाली. भिवंडीमध्ये जोरदार पाऊस झाला आणि पावसामुळे बाजारपेठेमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली, तर शेतामध्ये पाणी साचू लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली. परतीच्या पावसानं जव्हार मोखाडा विक्रमगड भागात झोडपून काढला आणि त्यामुळे बळीराजा हा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस झाला. शेतामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं कपाशीसह इतर पिकांना फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुंबई विमानतळावरती सोन्याची तस्करी करणाऱ्याला दोघांना अटक करण्यात आलेली आहे. दुबईहून आलेल्या प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांची तपासणी केली. यात कस्टम्स विभागाला सुमारे 1.5 कोटी किमतीचं 3 किलो सोनं आढळून आलं. अंतर्वस्त्रांमध्ये लपवून सोन्याची तस्करी सुरू होती. उल्हासनगरच्या वालधुनी नदीमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. मृतदेहाची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये विक्रीसाठी आणलेले आदिदास, नायकी आणि रिबॉक अशा ब्रँडेड कंपन्यांचे ड्युप्लिकेट कपडे विकणाऱ्या एका व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चंद्रपूर शहरामधील 2 दुकानांमधून 25 ई-सिगारेट जप्त करण्यात आलेल्या आहेत. रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केलेली आहे. या ई सिगारेटची किंमत अंदाजे 39,000 रुपये असून या संदर्भात 2 दुकानदारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. खासगी लग्झरी बसला लागलेल्या आगीमध्ये मृत्यू झालेल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर अकोला आरटीओ पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई केली आहे. यावेळी नियमांचं पालन न करता प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 12 लग्झरी बसेसवर कारवाई करण्यात आली. चंद्रपूरच्या चिरोली गावातील वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे. वनविभागानं पंचनामा करून 30,000 तातडीची मदत दिली आहे, तर ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. साताऱ्यामध्ये जय सोशल फाउंडेशनच्या वतीनं भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं. या महोत्सवामध्ये डॉग शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा डॉग शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली होती. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये तयार करण्यात आलेल्या महाकाल कॉरिडॉरचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. पंतप्रधान मोदींनी नंदीचं दर्शन घेऊन गर्भगृहामध्ये दाखल झाले. त्यांच्या हस्ते महादेवीची आरती देखील संपन्न झाली. पंतप्रधानांच्या हस्ते श्री महाकाल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेशचे 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले समाजवादी राजकारणामधील आधारस्तंभ मुलायमसिंग यादव पंचत्वात विलीन झाले. त्यांचा मुलगा आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सैफई इथल्या जत्रेच्या मैदानावरती मुलायमसिंग यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मुलायमसिंग यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखो लोक जमलेले होते. सिलिगुडीजवळील बंगाल सफारी पार्कमधील खुल्या टायगर एन्क्लोजरमध्ये वाघाच्या 4 बछड्यांचं नागरिकांना पहिल्यांदाच दर्शन घडलेलं आहे. शीला नावाच्या वाघिणीनं यावर्षी 22 मार्च रोजी 4 बछड्यांना जन्म दिलेला होता. स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना नुकताच वैद्यकीय शास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. यानिमित्त त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं जल्लोष केला. सेलिब्रेशन वेळी स्वांते पाबांनो चक्क तलावात त्यांना फेकलं. हा व्हिडिओ नोबेल प्राइजकडून ट्विट करण्यात आलेला. रशियानं फेसबुकची मूळ कंपनी मेटाला धक्का दिलेला आहे. मेटाला रशियानं दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकलेलं आहे. मेटावरती रसोफोबिक असल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आलेला आहे. स्पीड न्यूज मध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. अंगणवाडीसाठी आलेला पोषण आहार काळ्या बाजारात जात असताना ग्रामस्थांनी पकडला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातली ही घटना. ग्रामस्थांनी पकडलेल्या या
ऑटोमध्ये जवळपास 3 ते 4 क्विंटल पोषण आहाराचं साहित्य होतं. हिंगोलीतल्या नामदेवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी उपचार दिले जात आहेत, त्यात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासिका तत्वावर शिकवणाऱ्यांना दिलासा दिलाय. अनुदानित महाविद्यालयातल्या अध्यापकांना दिवाळी थकीत मानधन देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या 20 हून कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय. याविरोधात कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि निर्णय मागे घेण्याचं निवेदनही दिलं. बंद पडलेल्या शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर उत्तर द्या, बकऱ्या द्या अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. सोलापूरच्या सुशीलनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बोगस शिक्षिका असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला अचानक भेट दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. पालघरमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंत्राटदाराला कामाचा ठेका दिल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेच्या 23 आजीमाजी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नगर परिषदेचं नुकसान झाल्यानं या 23 नगरसेवकांकडून आता वसुली केली जाणार आहे. धुळे शहरातील मालमत्ता आणि व्यावसायिक कर थकवणाऱ्यांच्या विरोधात पालिका प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईमध्ये 15 दिवसात 90 लाखांची कर वसुली झाली असून कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गोंदियाच्या नागारातील वॉरट ATM मशीन दुरुस्त करण्यात आली आहे. News 18 लोकमतनं याची बातमी दाखवताच प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती केली आहे. ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा आणि अंगणवाडीच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय. बीडच्या आष्टी पंचायत समितीमधील ग्रामसेवक GN गिरी यांना निलंबित करण्यात आलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं असलेला समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अमरावतीतील धामणगावमध्ये जनावरं महामार्गावर मुक्त संचार करत आहेत, त्यामुळे जनावरांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांची धावपळ होत असल्याचं दिसत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा जोर कायम असून वनोजा, राजुरा, मारसूळ, वाईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वनोजा जवळच्या नाल्याला पूर आल्यानं पिंजर रस्ता बंद झालाय. पुलाच्या दोन्ही बाजूंनी शेतमजूर अडकल्याची माहिती मिळते. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून पुढचे काही दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकं उन्मळून पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुक्ताईनगर भागामध्ये मुसळधार पावसानं कापसाचं तसंच केळी पिकाचं मोठं नुकसान केलंय. या नुकसानाचे पंचनामे करून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन आणि बटाटा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय, त्यामुळे ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांना त्यातून वाट काढावी लागतीय. नाशिकमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला खरा, मात्र शहरातले अनेक रस्ते जलमय झाले, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली. ब्रेकनंतर स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान. टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेवरती 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. सलग दुसरा सामना जिंकून टीम इंडियानं मालिका खिशात घातली. कुलदीप यादवच्या दमदार बोलिंगमुळं अवघ्या 99 धावांवरती आफ्रिकेचा संघ गारद झाला आणि त्यानंतर 100 धावांचं लक्ष्य टीम इंडियानं सहज गाठलं.
अभिनेता अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम सेतू या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. या ट्रेलर मधील डायलॉग्सनं अनेकांचं लक्ष वेधलंय. यंदाच्या ऑस्कर नामांकनासाठी भारताकडून पाठवण्यात आलेला छेल्लो शो या चित्रपटातील बालकलाकार राहुल कोलीचं निधन झालेलं आहे. राहुल हा कॅन्सरग्रस्त होता. छेल्लो शो हा चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या एकूण 6 बालकलाकारांपैकी राहुल हा एक होता. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्वाच्या बातम्या, ज्यांचा स्पीड न्यूजच्या माध्यमातून आपण संपूर्ण आढावा घेतला. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News18 लोकमत. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतात पाणी साचलं. काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धुळ्यामध्ये राज्य किसान सभेकडून आंदोलन करण्यात आलंय. ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावली. या परतीच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले. चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ इथं शासकीय धान्य ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. शासकीय भरड नोंदणी केंद्रामध्ये ज्वारी मका बाजरी यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून 15 ऑक्टोबरपर्यंत ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नांदेडमध्ये साखर कारखान्याचे बॉयलर आता पेटायला सुरुवात झाली आहे. नायगाव तालुक्यातील कुंटूर इथल्या साखर कारखान्यात ऊसाच्या मळीचं पूजन बॉयलर पेटवण्यात आला. या हंगामात तरी तालुक्यातील पूर्ण ऊस नेला जावा, ऊस शिल्लक राहू नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डहाणूतल्या महालक्ष्मी मंदिरासभोवती घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. ओला आणि सुका कचरा थेट महामार्गालगत टाकला जात असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसह प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. अंगणवाडीसाठी आलेला पोषण आहार काळ्या बाजारात जाताना ग्रामस्थांनी पकडलाय. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातली ही घटना आहे. ग्रामस्थांनी पकडलेल्या या ऑटोमध्ये जवळपास 3 ते 4 क्विंटल पोषण आहाराचं साहित्य होतं. हिंगोलीतल्या नरसी नामदेवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी उपचार केले जात आहेत. त्यात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासिका तत्वावर शिकवणाऱ्यांना दिलासा दिलाय. अनुदानित महाविद्यालयातल्या अध्यापकांना दिवाळीपूर्वी थकित मानधन देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या 20 हून कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय. या विरोधात कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि निर्णय मागे घेण्याचं निवेदनही दिलं. बंद पडलेल्या शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर दप्तर द्या, बकऱ्या द्या अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. सोलापूरच्या सुशीलनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बोगस शिक्षिका असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला अचानक भेट दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पालघरमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंत्राटदाराला कामाचा ठेका दिल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेच्या 23 आजीमाजी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नगर परिषदेचं नुकसान झाल्यानं या 23 नगरसेवकांकडून आता वसुली केली जाणार आहे. नमस्कार. News18 लोकमतवर आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. लोकमतच्या महामुलाखतीमध्ये आज नाना पाटेकर यांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांची मुलाखत घेतली. काही महत्त्वपूर्ण विधानं या दोन्ही मान्यवरांनी यावेळेला केले. तिकडे शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं ढाल तलवार हे चिन्ह दिलंय. यासह देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांना काही टोले लगावले. इतकंच नाही, आणखीनही काही देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत. सगळ्यात आधी हेडलाइन्स. प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व. प्रत्येक आईचा विश्वास. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल तलवार निवडणूक चिन्ह देण्याचा आयोगाचा निर्णय. मशालीला आता ढाल तलवारीचं आव्हान. आमचं चालतं फिरतं मंत्रालय, जनतेच्या हिताचे निर्णय धडाधड घेतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. दोन CM पेक्षा मी एकटाच पुरेसा. विरोधकांना टोला. भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यासह 7 जणांना ठाण्यातल्या नौपाडा पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस. महाप्रबोधन यात्रेदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप. 2019 जी गोष्ट व्हायला हवी होती तीच गोष्ट 3 महिन्यांपूर्वी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकर यांनी घेतली शिंदे फडणवीसांची महामुलाखत. फेसबुक लाईव्हवर सरकार चालत नाही त्यामुळे फिजिकल सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला. राज्यामध्ये समान नागरी कायदा आणण्याची गरज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. उज्जैनमध्ये कला आणि अध्यात्माचा अनोखा संगम. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलंय. निवडणूक आयोगानं याबद्दलचा निर्णय आज संध्याकाळी दिला. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला 3 नवे पर्याय देण्याचे आदेश दिले होते. शिंदे गटानं निवडणूक आयोगाला 3 पर्याय दिले आणि त्यातून ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगानं देऊ केलाय. या ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव निवडणूक आयोगानं निश्चित केलंय. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलंय. आज ठाकरे गटाच्याकडून निवडणूक चिन्ह मशाल मिळाल्याबद्दल राज्यभरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर शिंदे गटाला त्यांनी 3 पर्याय दिले होते. ढाल तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड. यापैकी ढाल तलवार या चिन्हावरती निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं. ठाकरेंची मशाल विरुद्ध शिंदेंची ढाल तलवार. शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला नवचिन्ह. निवडणूक आयोगाकडून चिन्हावर शिक्कामोर्तब. ठाकरे शिंदे समर्थकांमधील संघर्षाला धार. निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब पक्षाला नाव आणि पक्षचिन्ह बहाल केल्यानंतर आता शिंदेंच्या पक्षालाही नवीन चिन्ह मिळालंय. शिंदे गटानं दिलेल्या 3 पर्यायांपैकी ढाल तलवार
हे निवडणूक चिन्ह शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला देण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे समर्थकांकडून या नव्या चिन्हाचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे. हे चिन्ह म्हणजे ना छत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. बाळासाहेबांनी कायम आम्हाला लढायला शिकवलं आणि हिंदुत्वाच्या मुळावरती ही जी लोकं आलेली आहेत ना, आता आमचा प्रत्येक शिवसैनिक ढाल आणि तलवार घेऊन त्यांच्याशी लढायला जाणार आहे. नियती बघा कशी असते, ज्या छत्रपतींच्या आशीर्वादाने ही शिवसेना उभी राहिली, बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार घेतला आणि त्यांचीच निशाणी आम्हाला मिळालेली आहे. नाव सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना आणि निशाणी मिळालेली ढाल तलवार. दुसरीकडे भाजपनंही शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मिळालेलं चिन्ह हे समर्पक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला ढाल तलवार निशाणी मिळालेली आहे. मला वाटतं चांगलं आहे. तिकडे मशाल आहे, आता इकडे ढाल आणि तलवार आहे. म्हणजे तलवार पण आहे, ऑफेन्सही आणि डिफेन्सही आहे. दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळालेल्या आहेत. मला वाटतं चिन्ह कुठलं आहे काय यापेक्षा लोकांच्या मनामध्ये काय, मतदारांच्या मनामध्ये काय, हे आता लवकरच आपल्या समोर येईल. इकडे ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानंही त्यांच्या मशाल चिन्हाचं मंगळवारी जोरदार प्रमोशन केलंय. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती मशाल प्रज्वलित करण्यात आलेली आहे. अत्यंत वेगानं राज्यभरात मशाल चिन्हाचा प्रचार करण्यात आलाय. शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तू विशाल हो, हमारी जारी मशाल है. काही शिवसैनिक मातोश्रीवरही पक्ष चिन्ह असलेली मशाल घेऊन पोहोचले. यावेळी मशाल ही गद्दारी जाळणारी असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय. एकंदरीतच शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि ठाकरेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोन्ही पक्षांना पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता दोन्ही पक्षातील संघर्षाला नवी धार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ढाल तलवार वरच ठरते की मशाल राजकीय रान पेटवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर टीका करण्याच्या नादात शिवसैनिकांनी त्यांचं दैवत असलेल्या बाळासाहेबांचीच खिल्ली उडवायला सुरुवात केली. कोणत्या बाळासाहेबांची शिवसेना असं कॅम्पेन उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी सुरू केलंय आणि या कॅम्पेनमधून एक प्रकारे बाळासाहेबांचीच खिल्ली उडवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळासाहेबांच्या शिवसेनेची ठाकरेंकडून खिल्ली. कोणते बाळासाहेब म्हणून विचारला सवाल. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पातळी सोडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शिंदेंच्या पक्षाच्या नावाची खिल्ली उडवली जाऊ लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना आहे. मग त्यांचे बाळासाहेब कोणते असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जातोय. सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या शिवसेनेविरोधातले काही मीम्स देखील व्हायरल केले जात आहेत. एका मीममध्ये बाळासाहेब थोरात यांचा फोटो लावून या बाळासाहेबांची शिवसेना का असं विचारण्यात आलंय. तर दुसऱ्या फोटोत बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून ही बाळासाहेबांची शिवसेना का असा सवाल विचारण्यात आलाय. सोशल मीडियावरील हाच धागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पकडलेला आहे. आम्हाला आयोगाने त्यातलं एक चिन्ह दिलं. आम्ही तीन मागितलीच होती. आम्ही नाही गदा मागितली, आम्ही काय वेगळं नाही मागितलं. आणि आपण बाळासाहेब शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना. आता बाळासाहेब ठाकरे असेल तर ते परिपूर्णाला नाव जातं. बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील, कोणाची कोणाची असं लोकांना प्रश्न पडलाय. मला नाही, मला माहितीये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना पण कोण बाळासाहेब हा मोठा प्रश्न आहे. बाळासाहेब तर शिवसैनिकांच्या, महाराष्ट्राच्या, हिंदूंच्या, मराठी मनांच्या हृदयामध्ये. अरे मराठी मना, हिंदवी जना, कैवारी तुझी शिवसेना, असे शिवसेना प्रमुख हे सर्वांच्या हृदयामध्ये आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या या वागणुकीमुळेच सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंपासून दुरावल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. त्या समोरच्या शिवसेनेने विचारलं बाळासाहेब कोण, तरी मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहिती आहे की बाळासाहेब कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण गेले कित्येक कालपासून तेथील नेते बोलायला लागले कोण बाळासाहेब कोण बाळासाहेब. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बाळासाहेब कोण हे संपूर्ण देशाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर नक्कीच माहिती आहे की बाळासाहेब म्हणजे कोण. तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारी जी शिवसेना आहे त्याच्या मागे मतदार 100% उभे राहतील. एकमेकांची उणी दुणी काढण्याच्या नादात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान होतोय याचा विसरही शिवसैनिकांना पडलाय. शिवसैनिकच त्यांच्या दैवताची खिल्ली उडवतायत ही बाब बाळासाहेबांसाठी खूपच वेदनादायी म्हणावी लागेल. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह दिलं आणि या मशाल चिन्हावरून भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. भाजपच्या या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आता तसंच प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसच्या पंजाच्या हाती मशाल, हिंदुत्वाची मशाल ठाकरेंकडे नाही. ठाकरेंच्या पक्षचिन्हावर भाजपची टीका. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह दिलंय. मशाल हे चिन्ह कसं चांगलं हे सांगताना शिवसैनिकांमध्ये चढाओढ सुरू आहे. पण भाजपनं मशाल या चिन्हावरून उद्धव ठाकरे यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मशाल चिन्ह शिवसेनेला मिळालं असलं तरी हिंदुत्वाची मशाल उद्धव ठाकरे यांच्या हाती नसणार असा टोला भाजपनं लगावलाय. आणि आता तुम्ही मशाल घेतली, हे मशाल पंजा आणि घडीसोबत राहणार आहे, तर पंजाच्या हातात मशाल आहे. आता काय आहे, पंजाच्या हाती मशाल, आता हिंदुत्वाच्या हाती मशाल नाही आहे. उद्धवजी, तुमची मशाल पंजाच्या हाती आहे, तुमची मशाल पंजाने पकडली आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. क्रांती घडवायची तर सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना क्रांती नाही घडवली, लोकांच्या घराला मशालच लावल्या उद्ध्वस्त करायला. नावात उद्धव आहे, ते तर उद्ध्वस्त करायला मशालीचा उपयोग नको करू म्हणा. अहो, मशाल केव्हा काळोखातून रस्ता काढायला, त्याला दिसत नाही का एवढा उजेड आहे, कशाला मशालची गरज आहे. लोकांना अन्न धान्य घर वीर हे नोकरी पोटाचा प्रश्न हे प्रश्न आहेत. आता तो धनुष्यबाणात का उजेड पाडू शकला नाही आणि त्या मशालीवर काय पाडणार. भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मशाल मिळाल्यानंतर शिवसेनेच्या जल्लोषाला भाजपनं उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंच्या या पक्षाची मशाल अंधेरी पोटनिवडणुकीत किती कर्तृत्व गाजवते हे पाहणं औत्सुक्याचं आहे. निहाल भुरे आणि सचिन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असं दिसत आहे. कारण मंगळवारी झालेल्या रंगशारदा इथल्या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चल्लो रेचा नारा दिलाय आणि मनसैनिकांना विजयाचा एक खास कानमंत्रही दिलाय. पाहूयात. मनसेचा एकला चल्लो रेचा नारा. मुंबईसह सर्व मनपा स्वबळावर लढणार. राज ठाकरे यांनी दिला विजयाचा कानमंत्र. मनसेची रणनीती ठरली. मूळ शिवसेनेत खिंडार पाडून राज्यातील सत्ता गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. यानंतर भाजप तसंच शिंदे पक्षांच्या नेत्यांच्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गाठीभेटी वाढत चालल्या होत्या. गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मनसे भाजप युतीच्या राजकीय चर्चाही रंगल्या. पण राज यांच्या टाळीला म्हणावा तसा प्रतिसाद ना भाजपकडून मिळाला ना शिंदेंच्या पक्षाकडून.
या दरम्यान राज ठाकरे यांच्या दादूंचा पक्ष तर त्यांच्या खिसगंटीत सुद्धा नव्हता. राज यांनी थेट फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच धडक देत विदर्भाचा दौरा केला. यावेळेला राज यांनी इंजिनाला डबे जोडण्याचं काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य केलं. आता त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाडा पिंजून काढत पक्षाची पाळंमुळं मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेना दुभंगली असताना मनसेकडून पालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मनसेची मंगळवारी रंगशारदा इथे महत्वाची बैठक पार पडली. पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजयाचा कानमंत्र दिला. येत्या महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांना वॉर्डनिहाय नियोजन आणि ॲपच्या मदतीनं गट अध्यक्षांना वॉर्ड बांधण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आली आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणामध्ये असा चिखल पाहायला मिळतोय तो चिखल पाहता लोक महाराष्ट्रातली सगळीच कंटाळली आहेत मुंबईचेही आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे आपल्याकडून वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन लोकांकडे निवडणुकीला तयारीनिशी जाऊया अशा प्रकारचा अत्यंत क्लिअर कट मेसेज साहेबांनी दिलेला आहे. साहेबांनी आपल्या भाषेमध्ये मागच्या वेळेला सांगितलं होतं की मी माझा जो विचार आहे आणि विचार असल्यामुळे मला चिन्ह असलं काय नसलं काय. सकारात्मक विचारानं जनतेला सामोरं गेल्यास मनसेकडे सत्ता येईल आणि सत्तेत तुम्हाला बसवेन स्वतः बसणार नाही असा आत्मविश्वास राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आलं. पण कधी सन्माननीय बाळासाहेबांनी सत्ता आली म्हणून मुख्यमंत्री झाले नाहीत आणि कोणी आग्रह केला असेल तरी त्याला बळी पडले नाहीत. मला असं वाटतं ही शिकवण आणि हा विचार सन्माननीय बाळासाहेबांचा कोणाकडे असेल तर तो सन्माननीय राजसाहेबांकडे. काही समाज माध्यमातून असेल एक प्रचार केला तरी शिवसेनेला सहानुभूती मिळते आता शिवसेना पण तशा पद्धतीचं लोकांमध्ये अशा प्रकारची कुठलीही भावना नाही. ज्या पद्धतीने महानगरपालिकेचा भ्रष्टाचार गेले 20-25 वर्ष केला. मनसेच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे मुंबईसह महाराष्ट्रात सध्या तरी शिंदे फडणवीस युती महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिरंगी मुख्य लढत पाहायला मिळणार यात शंकाच नाही. मनसेच्या सुरुवातीच्या काळात मतदारांनी जसं भरभरून यश दिलं तशाच प्रकारचं यश मिळवून दिल्यास मनसेचं इंजिन पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या ट्रॅकवर येतं का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईतल्या वरळी इथल्या MSCI डोम इथे पार पडला. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत. लोकमत समूहाचे प्रमुख विजय दर्डा आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही मुलाखत घेतली. सत्ता स्थापनेच्या निर्णयापासून ते शेतकऱ्यांसाठीचे महत्वाचे निर्णय, भ्रष्टाचाराचा मुद्दा, राजकारणातली सध्याची घसरलेली पातळी अशा अनेक विषयांवर यावेळेला परखड प्रश्नांना थेट उत्तरं देण्यात आली. दुसरीकडे लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे तर राज्यात समान नागरी कायदा येणारच असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान राज्यातून कुठला उद्योग जर राज्याबाहेर गेला तर त्याने फरक पडणार नाही, उलट त्यापेक्षा दुप्पट मोठा उद्योग आपण राज्यात आणू असा विश्वासही फडणवीस यांनी बोलून दाखवला. पक्षाच्या संदर्भात बोलताना आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असून बाळासाहेबांच्या शिवसेनेला महत्त्व आहे आणि धनुष्यबाण आमच्यासोबतच आहे, तो नंतरही आम्हालाच मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान या सोहळ्यात लोकसेवा, समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी एवढंच नाही तर CSR या विविध क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आलं. उत्तर कोणी द्या, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? आमची किंमत तुमच्या भरोश्यावर ठरते, तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील?
नानांनी भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे. आम्ही जे 3 महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे, जो 2019 व्हायला पाहिजे होता. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचं म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं लोक दोन्ही पक्षांना आणि भाजपचे 100च्या पेक्षा जास्त आले, आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं, तुम्हालाही वाटलं असेल की मॅन्डेटप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. पण ते आम्ही केलं 3 महिन्यापूर्वी. रागावू नका, 2.5 वर्ष का लागली त्याला? 2.5 वर्ष मध्ये त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना. मध्ये कोविड होता. होय, ते निश्चितच. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो यांना कोविड असताना असं का करतायत, आम्ही त्याला थोडं सांगत होतो वेळ म्हणजे समजावून. प्रयत्न सुरू होता पण आम्हाला यश आलं नाही, म्हणून आपण आम्ही मते तुमच्या मतांचा आदर 3 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि नाना, कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्ह वर तर बनवता येत नाही, त्यामुळे जसा कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं. मला असं वाटतं घेतला पाहिजे हा गरजेचा आहे. केवळ आपल्याला चीनच्या पद्धतीने नाही, आपल्या भारतीय पद्धतीने हा निर्णय करावा लागेल. आपण काही प्रमाणात लोकांना जास्त मुलं होणं हे इन्सेंटिवाइज केलं आहे, पण त्यापेक्षा अधिक करावं लागेल. याचं कारण ज्या वेगानं लोकसंख्या वाढते आणि विशेषतः जे लोक लोकसंख्येवर कंट्रोल ठेवत आहेत ते हळूहळू मूर्ख ठरतील, कारण ते त्यांची संख्या कमी होत जाईल आणि मग लोकशाहीमध्ये कमी संख्येवाल्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून कुठेतरी ही सक्ती आणावीच लागेल. लोकसंख्या नियंत्रित करण्याकरता सगळ्यांना सक्ती ही करावीच लागेल. ती करत असताना एवढंच भान आपल्याला ठेवावं लागेल की लोकसंख्येची जी रचना आहे ती रचना देखील म्हणजे ज्याला आपण आपली डेमोग्राफी म्हणतो ही चेंज होणार नाही, ही एकतर्फी होणार नाही. जे चीनला आज जो प्रश्न निर्माण झाला की चीननी पहिल्यांदा वन और नन अशा प्रकारची पॉलिसी आणली, त्या पॉलिसीमुळे आज चीनने प्रगती खूप केली आहे, पण त्याच्यासमोर प्रश्न असा आहे की आता त्यांच्याकडे याच्यापुढे वर्किंग क्लास नाही आहे. आता अवलंबून असलेले लोक अधिक आहेत आणि त्यांच्याकरता जे काम करू शकतील असे लोक कमी आहेत. त्यांच्या लोकसंख्येची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आता एक अशा प्रकारचं स्थित्यंतर आलं आहे, त्यामुळे ग्रॅज्युअली गेलं पाहिजे पण सर्टनली गेलं पाहिजे. आणि उद्याला हे काही मी कुठल्या माझ्या पक्षाचं मत वगैरे मांडत नाही, वैयक्तिक मला जर कोणी विचारलं की लोकसंख्या नियंत्रणाकरता कायदा आणला पाहिजे का, तर मी म्हणेन आणला पाहिजे. तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका आणि भाषणाला उभं राहायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो, पुन्हा नानाचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. मग अतिशय जबरदस्त अशा प्रकारच्या या गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या आणि काही प्रश्नांना थेट आणि बिनधास्त उत्तरंसुद्धा मिळाली. वळूयात पुढच्या बातमीकडे.
पालघर साधू हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्त करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं दर्शवली. सुप्रीम कोर्टात यासंबंधी दाखल केलेल्या शपथपत्रात सीबीआयकडे हा तपास सोपवण्यास आपली हरकत नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. यापूर्वी हा तपास सीबीआयकडे देण्यास महाविकास आघाडी सरकारनं विरोध केला होता. पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे जाणार. सीबीआयकडे तपास द्यायला राज्य सरकार तयार. तपासावरून सत्ताधाऱ्यांचा महाविकास आघाडीवर निशाणा. पालघर साधू हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. साधूंना ठेचून मारल्याचं हे प्रकरण सीबीआयकडे द्यायला शिंदे फडणवीस सरकार तयार झालंय. महाविकास आघाडी सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायला विरोध केला होता. प्रकरण सीबीआयकडे गेल्यानं साधू संतांना न्याय मिळेल असं भाजपनं म्हटलंय. एका ठिकाणी हिंदुत्व हिंदुत्व म्हणायचं, पण श्रीमान उद्धवजींनी आमच्या त्या साधूंना न्याय नाही दिला. श्रीमान उद्धवजींनी ही केस अहंकारापोटी सीबीआयला दिली नाही. उद्धवजी, आपण आमच्या साधूंना संतांना न्याय नाही दिला, पण महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थानं हिंदूंचं सरकार आलंय, हिंदुत्ववादी सरकार आलंय. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात या पालघरच्या साधूंना आता न्याय मिळणार आहे. पालघरमध्ये साधूंची ज्या पद्धतीने हत्या झाली, लोकांचा आक्रोश, पुरावे, पण त्यानंतरही वेगळी हिंदुत्ववादी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबलं. न्यायालयात साधू परिवार गेले. आता शिंदे फडणवीस सरकारने सीबीआय तपासाचा जो निकाल आदेश दिलाय त्याचा स्वागत करतोय. आता साधू परिवाराला न्याय मिळेल. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलाय. नामर्दांच्या सरकारला जमलं नाही, ते हिंदू धर्म रक्षक देवेंद्र फडणवीस जी यांनी करून दाखवलं. पालघर साधू हत्याकांडाची केस सीबीआय कडे वर्ग करून गृहमंत्री असलेले देवेंद्र जी आपल्या धर्माप्रती किती जागरूक आहेत ह्या सगळ्या हिंदूंना समजलं, नाहीतर समस्त हिंदू समाजाचा तळतळाट भोगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांची काय दुर्दशा झाली आहे ह्या सगळा देश पाहतोय. सीबीआय तपासामुळं पालघर हत्याकांडामाग व्यापक कट होता की गैरसमजुतीतून हल्ला हे स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी सरकारनं साधू हत्याकांडाचा तपास निपक्षपातीपणे होऊ दिला नाही का हेही तपासात उघड होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमान. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही महत्वाच्या बातम्या. पूर्ण ऊस नेला जावा, ऊस शिल्लक राहू नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डहाणूतल्या महालक्ष्मी मंदिरासमोर खाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय. ओला आणि सुका कचरा थेट महामार्गालगत टाकला जात असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसह प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. अंगणवाडीसाठी आलेला पोषण आहार काळ्या बाजारात जात असताना ग्रामस्थांनी पकडलाय. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातली ही घटना आहे. ग्रामस्थांनी पकडलेल्या ऑटोमध्ये जवळपास 3 ते 4 क्विंटल पोषण आहाराचं साहित्य होतं. हिंगोलीतल्या नरसी नामदेवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी उपचार दिले जात आहेत, त्यात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासिका तत्वावर शिकवणाऱ्यांना दिलासा दिलाय. अनुदानित महाविद्यालयातल्या अध्यापकांना दिवाळीपूर्वी थकीत मानधन देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत.
वाशिम जिल्ह्यातल्या 20 कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या विरोधात कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि निर्णय मागे घेण्याचं निवेदनही दिलं. बंद पडलेल्या शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर द्या बकऱ्या द्या अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. सोलापूरच्या सुशीलनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बोगस शिक्षिका असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला अचानक भेट दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. पालघरमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंत्राटदाराला कामाचा ठेका दिल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेच्या 23 आजीमाजी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नगर परिषदेचं नुकसान झाल्यानं या 23 नगरसेवकांकडून आता वसुली केली जाणार आहे. धुळे शहरातील मालमत्ता आणि व्यावसायिक थकवणाऱ्यांच्या विरोधात पालिका प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईमध्ये 15 दिवसात 90 लाखांची कर वसुली झाली असून कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गोंदियाच्या नागारातील वॉरट एटीएम मशीन दुरुस्त करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनं याची बातमी पाठवताच प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती केली आहे. ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा आणि अंगणवाडीच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय. बीडच्या आष्टी पंचायत समितीमधील ग्रामसेवक जीएन गिरी यांना निलंबित करण्यात आलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं असलेला समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अमरावतीतील धामणगावमध्ये जनावरं महामार्गावर मुक्त संचार करत आहेत, त्यामुळे जनावरांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांची धावपळ होत असल्याचं दिसतंय. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा जोर कायम असून वनोजा, राजुरा, मारसूळ, वाईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वनोजा जवळच्या नाल्याला पूर आल्यानं पिंजर रस्ता बंद झाला. पुलाच्या दोन्ही बाजूंनी शेतमजूर अडकल्याची माहिती मिळते आहे. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार सुरू असून पुढचे काही दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकं उन्मळून पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुक्ताईनगर भागामध्ये मुसळधार पावसानं कापसाचं तसंच केळी पिकाचं मोठं नुकसान केलंय. या नुकसानाचे पंचनामे करून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पुणे नाशिक मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन आणि बटाटा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय, त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांना त्यातून वाट काढावी लागतीय. नाशिकमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला खरा, मात्र शहरातले अनेक रस्ते जलमय झाले, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या पुण्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. या पावसामुळे सोयाबीन, शेंगा आणि कापसाचं पीक धोक्यात आलंय. मुसळधार पावसामुळे अकोट तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी खुर्द, पिंपरी जैनपूर भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. कापूस, सोयाबीन, केळी आणि संत्रा या पिकांचं मोठं नुकसान झालं. अकोल्याच्या अकोलखेड इथं पोपटखेड धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये घरांचं मोठं नुकसान झालं असून अंगणवाडी आणि शाळांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अहमदनगरमध्ये शहरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली, त्यामुळे अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. मुख्य रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं. मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेली फळं आणि भाज्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचा धुमाकूळ कायम असून येवला तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय. मुसळधार पावसामुळे येवल्यातल्या शेतांमध्ये पाणी तुंबून पिकांची हानी झाली आहे. सोयाबीनचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.
धुळ्यामध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची दैना झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली. सालेकसा तालुक्यातील पुजारी धरणाच्या मध्यभागी वादळ तयार झालं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतात पाणी साचलं. काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धुळ्यामध्ये राज्य किसान सभेकडून आंदोलन करण्यात आलंय. ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावली. या परतीच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ इथं शासकीय भरड धान्य ऑनलाईन नोंदणीला सुरू. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाच्या विरोधात ईडीनं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. ईडीनं जामिनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि हा अनिल देशमुख यांच्याकरता मोठा दिलासा मानला जातो. ऑनलाईन झालेली ओळख एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, पण हे पुण्यात घडलंय. ऑनलाईन ओळख झालेल्या तरुणीनं अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करण्याची धमकी दिली आणि तरुणानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. पाहुयात हा सगळा धक्कादायक प्रकार काय आहे. पुण्यातील धनकवडी भागात राहणाऱ्या 25 वर्षाचा अमोल गायकवाडच्या आत्महत्येनं खळबळ माजली आहे. अमोलनं 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचं कारण ठरलंय सेक्सटॉर्शन. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणं तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आम्ही आमचं तर काय भाऊच गमावला. आम्ही घरामध्ये तिघंच होतो, आई मी आणि भाऊ. आणि नेमकं आता वडीलही जाऊन 1 वर्ष झालं ते, आणि त्यानंतर असं झालं म्हणजे भाऊ गेला आमचा. फक्त त्या एकदम छोट्या कारणामुळे गेला का तर त्याला भीती वाटली की माझा व्हिडिओ असा सगळ्यांनी पाहिला तर त्यांनी माझ्या आईवरती किंवा घरावरती काय इम्पॅक्ट पडेल, त्या भीतीने त्यांनी ते कृत्य केलं. या तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर एका अनोळखी तरुणीशी ओळख झाली होती. दोघांमधील संवाद वाढला. त्यानंतर तरुणीनं अमोलकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करण्याची धमकी दिली. तिला घाबरून तरुणानं तिला ऑनलाईन पद्धतीनं 4,500 रुपये पाठवले होते. त्यानंतरही तरुणीचं धमकावणं सुरूच होतं. अखेर अमोलनं तिला मैं सुसाईड कर रहा हूं असा संदेश पाठवला. त्यावर तिनं करो सुसाईड, मैं सोशल मीडिया पर व्हिडिओ व्हायरल कर रही हूं अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या या वारंवारच्या धमक्यांमुळे 30 सप्टेंबरला अमोलनं गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या सेक्सटॉर्शनचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, ज्यातून गंभीर गुन्हे घडत असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी लोन ऍप संबंधी देशातली सगळ्यात मोठी कारवाई केली होती. आता सेक्सटॉर्शनच्या प्रकाराचा पूर्ण छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. हिंगोली जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याच्या चिमुरड्यानं आपल्या कुटुंबाची व्यथा पत्रातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि मुख्यमंत्र्यांनी त्या बातमीची दखल घेत त्या चिमुरड्याला मदतीचा हात दिलाय. न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. त्या पत्राची दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांकडून दखल. चिमुरड्याला मदतीचा हात. आता दिवाळीला पुरणपोळीचा बेत.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथं राहणारा शेतकरी कुटुंबातला इयत्ता 6वीत शिकणारा प्रताप कावरखे या चिमुकल्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि घरातली दारुण परिस्थिती सांगितली. पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. पावसामुळे सोयाबीनचं पीक गेल्यानं दसऱ्याला पुरणपोळ्या खाता आल्या नाहीत असं त्यानं लिहिलं होतं. न्यूज 18 लोकमतनं चिमुरड्याच्या पत्रातून उभी राहिलेली शेतकऱ्याची परिस्थिती बातमीतून विशद केली. न्यूज 18 लोकमतवर हे वृत्त प्रसारित झालं आणि अवघ्या 24 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांनी त्याची त्वरित दखल घेतली. स्थानिक प्रशासनाला मदतीचे आदेश दिले. मंगळवारी सकाळीच हिंगोली जिल्हा प्रशासनाचे अधिकारी थेट गोरेगाव इथं प्रताप कावरखे याच्या घरी पोहोचले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कावरखे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. प्रशासनाने या कुटुंबियांना घरकुल देण्याकरता प्रयत्न सुरू केले आहेत असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आश्वासित करण्यात आलं. तसंच भविष्यात प्रतापला शिक्षणाकरता देखील प्रशासनाकडून मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे आनंदित झालेले प्रतापचे वडील जगन कावरखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह न्यूज 18 लोकमतचे देखील मनापासून आभार मानले. लोकमतने पहिली न्यूज आमची दाखवल्याबद्दल मी एटीएन लोकमतचे आभार मानतो आणि शासन या न्यूजनं जागी झालं आमच्या दारी आलं आणि शासनानेही त्या आमची चौकशी करून जी काही आश्वासन दिली आहे त्या आश्वासनाला आम्ही आभार मानतो आणि शासनाचाही आभार मानतो. म्हणजे आता एकंदरीतच प्रतापला दसऱ्याला जरी पुरणपोळीचा बेत आखता आला नसला तरी दिवाळीत हा बेत आखता येईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. या सोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमत .com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचा धुमाकूळ कायम असून येवला तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय. मुसळधार पावसामुळे येवल्यातल्या शेतांमध्ये पाणी तुंबून पिकांची हानी झाली आहे. सोयाबीनचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. धुळ्यामध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची दैना झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गोंदिया वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली. सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणाच्या मध्यभागी वादळ तयार झालं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतात पाणी साचलं. काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धुळ्यामध्ये राज्य किसान सभेकडून आंदोलन करण्यात आलंय. ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावली. परतीच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ इथं शासकीय भरड धान्य ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. शासकीय भरड नोंदणी केंद्रामध्ये ज्वारी मका बाजरी यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून 15 ऑक्टोबर पर्यंत ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नांदेडमध्ये साखर कारखान्याचे बॉयलर आता पेटायला सुरुवात झाली आहे. नायगाव तालुक्यातील गुंटूर इथल्या साखर कारखान्यात ऊसाच्या मळीचं पूजन करून बॉयलर पेटवण्यात आला. या हंगामात तरी तालुक्यातील पूर्ण ऊस नेला जावा, ऊस शिल्लक राहू नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डहाणूतल्या महालक्ष्मी मंदिरासभोवती घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं. ओला आणि सुका कचरा थेट महामार्गालगत टाकला जात असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसह प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. अंगणवाडीसाठी आलेला पोषण आहार काळ्या बाजारात जात असताना ग्रामस्थांनी पकडला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातली ही घटना आहे. ग्रामस्थांनी पकडलेल्या या ऑटोमध्ये 3 ते 4 क्विंटल पोषण आहाराचं साहित्य होतं.
हिंगोलीतल्या नरसी नामदेवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी उपचार दिले जात आहेत, त्यात रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासिका तत्वावर शिकवणाऱ्यांना दिलासा दिलाय. अनुदानित महाविद्यालयातल्या अध्यापकांना दिवाळीपूर्वी थकित मानधन देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या 20 कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय. याविरोधात कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि निर्णय मागे घेण्याचं निवेदनही. बंद पडलेल्या शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर दप्तर बकऱ्या द्या अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. सोलापूरच्या सुशीलनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बोगस शिक्षिका असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला अचानक भेट दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. पालघरमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंत्राटदाराला कामाचा ठेका दिल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेच्या 23 आजीमाजी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नगर परिषदेचं नुकसान झाल्यानं या 23 नगरसेवकांकडून आता वसुली केली जाणार आहे. धुळे शहरातील मालमत्ता आणि व्यावसायिकांवर थकवणाऱ्यांच्या विरोधात पालिका प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईमध्ये 15 90 लाखांची कर वसुली झाली असून कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गोंदियाच्या नागारातील वॉरंट ATM मशीन दुरुस्त करण्यात आली आहे. News 18 लोकमतनं याची बातमी दाखवताच प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती केली आहे. ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा आणि अंगणवाडीच्या गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय. बीडच्या आष्टी पंचायत समितीमधील ग्रामसेवक GN गिरी यांना निलंबित करण्यात आलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं असलेला समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अमरावतीतील धामणगावमध्ये जनावरं महामार्गावर मुक्त संचार करत आहेत, त्यामुळे जनावरांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांची धावपळ होत असल्याचं दिसतंय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बिग बी महानायक, बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन तथा महानायक अशा अनेक नावांची बिरुदावली मिळवलेला अमिताभ बच्चन त्याचा आज 80 वाढदिवस. तरुणांना लाजवेल अशा उत्साहानं कामाचा धडाका आजही सुरूच आहे. एक नजर टाकूयात या महानायकाच्या बॉलिवूडमधल्या कारकिर्दीवर. कोण तुम? तुम कौन हो? रिश्ते में तो हम तुम्हारे बाबा होते हैं. नाम है शहंशाह. महानायक, एंग्री यंग मैन, सुपरस्टार अशी अनेक विशेषण अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नावे आहेत. मंगळवारी त्यांचा 80 वाढदिवस. वयाच्या 80 वर्षी देखील ते तितक्याच जिद्दीनं, मेहनतीनं आणि चिकाटीनं काम करताना दिसतात. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमूल्य आहे. आजही कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं ते सूत्रसंचालन करतात. 40 वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करणारे अनभिषिक्त सम्राट इलाहाबाद मधनं आलेल्या तरुणानं जंजीर पासून अँग्री यंग मॅन ची निर्माण केलेली ओळख आज देखील तुम्हा आम्हा सारख्या तिसऱ्या चौथ्या पिढीतल्या सिने रसिकांवर गारूड करून आहे. बिग बींनी त्यांच्या कारकिर्दीत यशही अनुभवलं आणि अनेक अपयशही पचवले. कुली चित्रपटाच्या वेळेला मरणाच्या दारातून परतलेल्या महानायकासाठी देशभरातल्याच नाही तर जगभरातल्या सिने रसिकांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. त्यानंतर बिग बींनी बॉलिवूड मधील सगळे विक्रम प्रस्थापित केले. चित्रपटातला एकटा नायक 10-10 खलनायकांची धुलाई करणारा आणि आपल्या
युनिक स्टाईलनं नृत्य करणारा अमिताभ बच्चन सर्वांनाच भावला. तब्बल 180 अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या बिग बींनी राजकारण आपला पिंड नाही हे लक्षात येताच वेळीच राजकारणाला त्यांनी रामराम केला आणि पुन्हा एकदा बॉलिवूडचा रस्ता धरला. एबीसीएल ही कंपनी बुडीत खात्यात जाताच बिग बींनी कौन बनेगा करोडपतीचा मार्ग निवडला आणि एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. केबीसीतील आपल्या अनोख्या सूत्रसंचालनानं सर्वांनाच त्यांनी मंत्रमुग्ध केलं आणि मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावर देखील आपला ठसा उमटवला. आज वयाच्या 80 वर्षी देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशा रीतीनं त्यांचा कामाचा धडाका सुरूच आहे. जलसा या बिग बींच्या बंगल्याबाहेर चाहते त्यांची एक झलक पाहता यावी यासाठी आसूसलेले असतात. सोमवारी रात्री उशिरा आपल्या जलसा या बंगल्याबाहेर त्यांनी चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकारही केला. लाखो आणि कोट्यवधी चाहत्यांसह न्यूज 18 लोकमतच्या वतीनं महानायक अमिताभ बच्चन यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भरभरून शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग इथे महाकाल लोक कॉरिडॉरचं लोकार्पण पार पडलं. या लोकार्पणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष उपस्थिती लावली. पंतप्रधानांच्या हस्ते हे लोकार्पण झालं. या महाकाल कॉरिडॉरचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचं काम 2023-24 पर्यंत पूर्ण होईल. महाकाल भव्य आणि विस्तृत स्वरूपात तयार होणार आहे. मध्य प्रदेश सरकारनं महाकाल मंदिराच्या जवळ महाकाल लोक बांधलं आहे. या निर्मितीमुळे मंदिराचं एकूण क्षेत्रफळ 2.83 हेक्टरवरून 20 हेक्टरपर्यंत वाढलं आहे. कला आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या महाकाल लोकमध्ये पाहायला मिळतोय. इथे भगवान शंकराची मूर्ती स्थापित करण्यात आली. इथे असलेल्या त्रिवेणी पुरातत्व संग्रहालयात त्रिवेणीचं ज्ञानही मिळतं, म्हणजे अनेकविध कलांचं ज्ञान मिळतं. यासोबतच 1000 वर्ष जुन्या दुर्मिळ कलाकृतीसुद्धा इथे पाहायला मिळतात. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. थकित मानधन देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या 20 कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. या विरोधात कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि निर्णय मागे घेण्याचं निवेदनही दिलं. बंद पडलेल्या शाळा सुरू करण्या मागणीसाठी नाशिकच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावर दप्तर द्या, बकऱ्या द्या अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं. सोलापूरच्या सुशीलनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बोगस शिक्षिका असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला अचानक भेट दिल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. पालघरमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंत्राटदाराला कामाचा ठेका दिल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेच्या 20 आजीमाजी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नगर परिषदेचं नुकसान झाल्यानं या 23 नगरसेवकांकडून आता वसुली केली जाणार आहे. धुळे शहरातील मालमत्ता आणि व्यावसायिक कर थकवणाऱ्यांच्या विरोधात पालिका प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईमध्ये 15 दिवसात 90 लाखांची कर झाली असून कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गोंदियाच्या आगारातील वॉरंट एटीएम मशीन दुरुस्त करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतनं याची बातमी दाखवताच प्रशासनानं तत्काळ दुरुस्ती केली आहे. ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा आणि अंगणवाडीच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलंय. बीडच्या आष्टी पंचायत समितीमधील ग्रामसेवक
गिरी यांना निलंबित करण्यात आलंय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं असलेला समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अमरावतीतील धामणगावमध्ये जनावरं महामार्गावर मुक्त संचार करत आहेत, त्यामुळे जनावरांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांची धावपळ होत असल्याचं दिसत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाचा जोर कायम असून वनोजा, राजुरा, मारसूळ, वाईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वनोजा जवळच्या नाल्याला पूर आल्यानं पिंजर रस्ता बंद झालाय. पुलाच्या दोन्ही बाजूंनी शेतमजूर अडकल्याची माहिती मिळते. जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून पुढचे काही दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकं उन्मळून पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुक्ताईनगर भागामध्ये मुसळधार पावसानं कापसाचं तसंच केळी पिकाचं मोठं नुकसान केलंय. या नुकसानाचे पंचनामे करून सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन आणि बटाटा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय, त्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांना त्यातून वाट काढावी लागतीये. नाशिकमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला खरा, मात्र शहरातले अनेक रस्ते जलमय झाले, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. या पावसामुळे सोयाबीन, शेंगा आणि कापसाचं पीक धोक्यात आलंय. मुसळधार पावसामुळे अकोट तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी खुर्द, पिंपरी जैनपूर भागात ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण झाली. कापूस, सोयाबीन, केळी आणि संत्रा या पिकांचं मोठं नुकसान झालं. अकोल्याच्या अकोलखेड इथं पोपटखेड धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये घरांचं मोठं नुकसान झालं असून अंगणवाडी आणि शाळांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अहमदनगरमध्ये शहरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली. त्या अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. मुख्य रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं. मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेली फळं आणि भाज्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचा धुमाकूळ कायम असून येवला तालुक्याला पावसानं झोडपून काढलाय. मुसळधार पावसामुळे येवल्यातल्या शेतांमध्ये पाणी पिकांची हानी झाली आहे. सोयाबीनचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. धुळ्यामध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची दैना झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली. सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणाच्या मध्यभागी वादळ तयार झालं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतात पाणी साचलं. काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धुळ्यामध्ये राज्य किसान सभेकडून आंदोलन करण्यात आलंय. ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं दमदार हजेरी लावली. या परतीच्या पावसा शेतकरी त्रस्त झालेले आहेत. चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ इथं शासकीय भरड धान्य ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. शासकीय भरड नोंदणी केंद्रामध्ये ज्वारी, मका, बाजरी यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून 15 ऑक्टोबर पर्यंत ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नांदेडमध्ये साखर कारखान्याचे बॉयलर आता पेटायला सुरुवात झाली आहे. नायगाव तालुक्यातील कुंटूर इथल्या साखर कारखान्यात ऊसाच्या मळीचं पूजन करून बॉयलर पेटवण्यात आला. या हंगामात तरी तालुक्यातील पूर्ण ऊस नेला जावा, ऊस शिल्लक राहू नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डहाणूतल्या महालक्ष्मी मंदिरासभोवती घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय. ओला सुका कचरा थेट महामार्गालगत. नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुंबईकरांचं हक्काचं बातमीपत्र महामुंबई. सगळ्यात आधी पाहूयात हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल तलवार चिन्ह म्हणून देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय. मशालीला आता ढाल तलवारीचं आव्हान. आमचं चालतं फिरतं मंत्रालय, जनतेच्या हिताचे निर्णय धडाधड घेतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य, दोन CM पेक्षा मी एकटाच पुरेसा, विरोधकांना लगावला टोला. उद्धव ठाकरेंचा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन. अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंना काँग्रेसनं पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार. भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यासह 7 जणांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी चौकशीसाठी बजावली नोटीस. महाप्रबोधन यात्रेच्या दरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप. दोन हजार 2019 जी गोष्ट व्हायला हवी होती तीच गोष्ट 3 महिन्यांपूर्वी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकर यांनी घेतली शिंदे फडणवीसांची महामुलाखत. फेसबुक लाईव्हवर सरकार चालत नाही त्यामुळे फिजिकल सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला. आणि राज्यात समान नागरी कायदा आणण्याची गरज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आलंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज संध्याकाळी याबद्दलचा निकाल दिला. काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदे गटाला नवे 3 पर्याय देण्याचे आदेश दिले होते. यानंतर शिंदे गटानं निवडणूक आयोगाला 3 पर्याय दिले, यातून त्यांना ढाल तलवार चिन्ह देण्यात आलंय. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलंय, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलंय. ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह कालच आयोगाच्या वतीनं देण्यात आलं, तर शिंदे गटाकडे अन्य 3 पर्याय मागितले होते. त्यातून ढाल तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी 3 चिन्ह शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती. त्यापैकी ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे, कारण आम्ही प्रायोरिटी सूर्य निशाणीला दिली होती, परंतु त्यांनी आम्हाला सूर्य निशाणी दिली नाही, आम्हाला ढाल तलवार दिली. आम्हाला त्यांचा निकाल मान्य आहे. ढाल तलवार आपली जुनी शिवसेनेची आहे ना, शिवसेना परत आपला बाळासाहेबांची शिवसेना आहे, मराठमोळी निशाणी आहे, मराठमोळी निशाणी आहे, त्यामुळे आता परफेक्ट काम झालेलं आहे. असेल तर चांगलं आहे, ते दुर्दैव आहे. आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारानं आम्ही पुढे नेतोय. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही स्थापन, म्हणजे आम्ही जी पुढे भूमिका नेतोय त्यामुळे या राज्यातले लाखो लोक, हजारो लोक आमच्या सोबत येत आहेत. आता आमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्य लोकांची शिवसेना आहे, सगळ्यांची शिवसेना आहे, कार्यकर्त्यांची शिवसेना आहे, शिवसैनिकांची शिवसेना आहे, पण समोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. 3 चॉईस द्यायला सांगितलेले होते निवडणूक आयोगाकडे, ते 3 चॉईस दिले होते, त्याच्यातनं ढाल तलवार मिळाली. आम्हाला जे 3 दिले होते त्याच्यातलं कुठचाही मिळाला असता तरी चालला असता, पण ढाल तलवार मिळालं याचा अर्थ
शिवाजी महाराजांची ढाल तलवार, बाळासाहेब नेहमी बोलायचे ती ढाल तलवार, अशा पद्धतीने नाव जाणार आहे पुढे। बाळासाहेबांनी चिन्ह मिळालं म्हणून 100% आम्ही समाधानी आहोत। मी तर म्हणे नुसतं समाधानी नाहीत, हे शुभशकून आहे शिंदे साहेबांसाठी। आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब यांच्यासाठी हा शुभशकून आहे सर्वांसाठी। हे चिन्ह म्हणजे ना छत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। बाळासाहेबांनी कायम आम्हाला लढायला शिकवलं आणि हिंदुत्वाच्या मुळावरती ही जी लोक आलेली आहेत ना, आता आमचा प्रत्येक शिवसैनिक ढाल आणि तलवार घेऊन त्यांच्याशी लढायला जाणार आहे। नियती बघा कशी असते, ज्या छत्रपतींच्या आशीर्वादाने ही शिवसेना उभी राहिली, बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार घेतला आणि त्यांचीच निशाणी आम्हाला मिळालेली आहे, नाव सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना आणि निशाणी मिळालेली ढाल तलवार। बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला ढाल तलवार निशाणी मिळालेली आहे, मला वाटतं चांगलं आहे। तिकडे मशाल आहे ना, तिकडे ढाल आणि तलवार आहे, म्हणजे तलवार पण आहे, ऑफेन्सही आणि डिफेन्सही आहे, दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळालेल्या आहेत। मला वाटतं चिन्ह कुठलं आहे काय यापेक्षा लोकांच्या मनामध्ये काय, मतदारांच्या मनामध्ये काय, हे आता लवकरच आपल्या समोर येईल। निवडणुका समोर आहेत, आता पोटनिवडणूक आहे। वळूयात याच संदर्भातल्या आणखीन काही बातम्यांकडे। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पक्षाचं चिन्ह असलेला एक व्हिडिओ ट्विट केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नवं चिन्ह असलेल्या मशालीची दादर शिवाजी पार्क परिसरात मोठी यात्रा काढण्यात आली। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून सेना भवनपर्यंत ही यात्रा काढण्यात आली। मशाल प्रज्वलित करत पक्षाचं चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला। दरम्यान मशाल चिन्हावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। आज निशाणी जी मिळाली आहे ती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर कायम, जितका अख्खा महाराष्ट्र नव्हे जेवढे जो जो कोण येऊन तिथे नतमस्तक झाले त्यांनी ती दगदगती मशाल कायम ठेवून बाळासाहेबांबद्दलचं प्रेम, बाळासाहेबांची निष्ठा ही हृदयात आणि डोक्यात धगधगती ठेवली। क्रांती घडवायची तर सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना क्रांती नाही घडवली, लोकांच्या घराला मशालच लावल्या उद्ध्वस्त करायला। नावात उद्धव आहे ते तर उद्ध्वस्त करायला मशालीचा उपयोग नको करू म्हणा। अहो मशाल केव्हा काळोखातून रस्ता काढायला, त्याला दिसत नाही का एवढा उजेड आहे, कशाला मशालची गरज आहे? लोकांना अन्न धान्य घर वीर हे नोकरी पोटाचा प्रश्न हे प्रश्न आहेत। आता तो धनुष्यबाणात का उजेड पाडू शकला नाही आणि त्या मशालीवर काय पाडणार? एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर टीका करण्याच्या नादात शिवसैनिकांनी त्यांचं दैवत असलेल्या बाळासाहेबांचीच खिल्ली उडवायला सुरुवात केली असं बोललं जात आहे। कोणत्या बाळासाहेबांची शिवसेना असं कॅम्पेन उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी सुरू केलंय, पण या माध्यमातून बाळासाहेबांचीच खिल्ली उडवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। बाळासाहेबांच्या शिवसेनेची ठाकरेंकडून खिल्ली। कोणते बाळासाहेब म्हणून विचारला सवाल। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पातळी सोडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शिंदेंच्या पक्षाच्या नावाची खिल्ली उडवली जाऊ लागली आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना आहे, मग त्यांचे बाळासाहेब कोणते असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जातोय। सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या शिवसेनेविरोधातले काही मीम्स देखील व्हायरल केले जात आहेत। एका मीममध्ये बाळासाहेब थोरात यांचा फोटो लावून या बाळासाहेबांची शिवसेना का असं विचारण्यात आलंय, तर दुसऱ्या फोटोत बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून ही बाळासाहेबांची शिवसेना का असा सवाल विचारण्यात आलाय।
सोशल मीडियावरील हाच धागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पकडलेला आहे. आम्हाला आयोगाने त्यातलं एक चिन्ह दिलं, आम्ही तीन मागितलीच होती, आम्ही नाही गदा मागितली, आम्ही काय वेगळं नाही मागितलं. आणि आपण बाळासाहेब शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, आता बाळासाहेब ठाकरे असेल तर ते परिपूर्णाला नाव जातं, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील, कोणाची कोणाची असं लोकांना प्रश्न पडलाय. मला नाही, मला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना पण कोण बाळासाहेब हा मोठा प्रश्न आहे. बाळासाहेब तर शिवसैनिकांच्या, महाराष्ट्राच्या, हिंदूंच्या, मराठी मनांच्या हृदयामध्ये. अरे मराठी मना, हिंदवी जना, कैवारी तुझी शिवसेना, असे शिवसेना प्रमुख हे सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या वागणुकीमुळेच सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंपासून दुरावल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. त्या समोरच्या शिवसेनेने विचारलं बाळासाहेब कोण, तरी मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे की बाळासाहेब कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण गेले कित्येक कालपासून तेथील नेते बोलायला लागले कोण बाळासाहेब, कोण बाळासाहेब. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बाळासाहेब कोण हे संपूर्ण देशाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर नक्कीच माहिती आहे की बाळासाहेब म्हणजे कोण. तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारी जी शिवसेना आहे त्याच्या मागे मतदार 100% उभे राहतील. एकमेकांची उणी दुणी काढण्याच्या नादात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान होतोय याचा विसरही शिवसैनिकांना पडलाय. शिवसैनिकच त्यांच्या दैवताची खिल्ली उडवतायत, ही बाब बाळासाहेबांसाठी खूपच वेदनादायी म्हणावी लागेल. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल असा मिश्किल टोला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. थोरात साहेब, बाळासाहेबांची शिवसेना जो आहे, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये कन्फ्युजन असे की ती बाळासाहेब थोरातांची की बाळासाहेब आंबेडकर. आता खरं म्हणजे बाळासाहेब थोरातांची म्हणलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर रॉयल्टी घ्यावा लागेल. आपण जनतेच्या कामासाठी सतत फिरतो, त्यामुळे विरोधक म्हणतात की दोन मुख्यमंत्री पाहिजेत, मात्र मी एकटाच पुरेसा आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना लगावलाय. आपण चालतं फिरतं मंत्रालय असून जनतेच्या हिताचे निर्णय कोणताही विलंब न लावता त्याच क्षणी त्याच ठिकाणी घेतो असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. मीरा भाईंदरमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. निर्णय घेण्याची जी काही ताकद आणि क्षमता या ठिकाणी आम्ही, मी आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, ते 5 वर्ष त्यांचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव जो आहे त्याचाही फायदा या सर्वसामान्य जनतेला, या राज्याला होतोय. आणि म्हणून जवळपास 72 मोठे निर्णय आम्ही घेतले, मी सगळे इथे सांगत नाही, परंतु 72 आम्ही निर्णय घेतले. फटाफट आमच्या सह्या होतात, कुठे आमचं पेन खिशालाच असतं, कुठे निघालो की सगळे आमदार लोकांना माहीत आहे. मंत्रालय सोडलं, मी मंत्रालयात काय घ्या म्हणे, नाही तर मंत्रालय चलता फिरता मंत्रालय. लोकांना जरा मोकळेपणाने मोकळा श्वास घेऊ द्या. चायनामध्ये लॉकडाऊन झाल्यावर लगेच आपण घाबरतोय, इकडे आपण सांगतो आता करायला पाहिजे. लॉकडाऊन हा काही लोकांचा आवडीचा विषय होता त्यावेळी, पण ठीक आहे. आपल्याला एकच सांगतो, शेवटी जनता आहे तर आम्ही आहे. आम्ही तुम्ही एवढे जर बसले नसतात या व्यासपीठाला काय शोभा असती. सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे ते देण्याचा नक्की प्रयत्न आपला सरकार करेल. मुंबईमध्ये देखील मुंबईतून जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प, मी आता गणपती आणि नवरात्रोत्सवमध्ये फिरलो, काही विरोधक म्हणाले 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री फिरतात, दोन मुख्यमंत्री पाहिजे. त्यांना पूर्वीची सवय होती दोन मुख्यमंत्रीची, पण मी एकटा काफी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या गडकिर रंगायतांमध्ये महाप्रबोधन यात्रा पार पडली. या यात्रेच्या वेळेला प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यासह एकूण 7 जणांना पोलिसांनी नोटीस बजावली. ठाण्यातल्या नौपाडा पोलिसांनी नोटीस बजावली आहे, चौकशीकरता ही नोटीस बजावण्यात आल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना फोन केल्याची माहिती मिळते. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेसनं सुस्पष्ट आणि बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले. महाविकास आघाडी सरकार भक्कम करण्यावर चर्चा झाल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी नंतर सांगितलं. मुंबईत अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत सोनिया गांधी यांच्या आदेशानं उद्धव ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती कालच नाना पटोले यांनी दिली होती आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आदरणीय आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी आदेश दिल्यानंतर आता हा विषय क्लोज झाला. सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी एकजुटीने कामाला लागले. उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूती जाते हा भ्रम असून कसली सहानुभूती, या लोकांनी जनतेशी प्रतारणा केली अशी रोखठोक प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे राज ठाकरे यांनी आज आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारीला लागा, कामाला लागा असे आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. शिवसेनेला लोकांमध्ये सहानुभूती मिळते आहे हा भ्रम आहे. लोक सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळेत, लोक आपल्याकडे पर्याय म्हणून पाहत आहेत, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा. मी तुम्हालाच खुर्चीवर बसवणार, मी स्वतःच्या सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणामध्ये असा चिखल पाहायला मिळतोय तो चिखल पाहता लोक महाराष्ट्रातली सगळीच कंटाळली आहेत, मुंबईचंही. आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे आपल्याकडून वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन लोकांकडे निवडणुकीला तयारीनिशी जाऊया अशा प्रकारचा अत्यंत क्लिअर कट मेसेज साहेबांनी दिलेला आहे. साहेबांनी आपल्या भाषेमध्ये मागच्या वेळेला सांगितलं होतं की मी माझा जो विचार आहे आणि विचार असल्यामुळे मला चिन्ह असलं काय आणि नसलं काय. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईतल्या NSCI इथे पार पडला. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत. लोकमत समूहाचे प्रमुख विजय दर्डा आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी या दोघांची बिनधास्त मुलाखत घेतली. सत्ता स्थापनेच्या निर्णयापासून ते शेतकऱ्यांसाठीचे महत्त्वाचे निर्णय, भ्रष्टाचाराचा मुद्दा, राजकारणातली सध्याची घसरलेली पातळी अशा अनेक विषयांवर या दोघांनाही थेट प्रश्न विचारण्यात आले. दुसरीकडे लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे तर राज्यात समान नागरी कायदा येणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. उत्तर कोणीही द्या, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? आमची किंमत तुमच्या भरोश्यावर ठरते, तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? नानांनी भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे. आम्ही जे 3 महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे, जो 2019 व्हायला पाहिजे होता. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचंच म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं लोक दोन्ही पक्षांना आणि भाजपचे 100 जास्त आले, आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं, तुम्हालाही वाटलं असेल की मॅन्डेट प्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. पण ते आम्ही केलं 3 महिन्यापूर्वी. रागावू नका, 2.5 वर्ष का लागली त्याला? 2.5 वर्ष मध्ये त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना. मध्ये कोविड होता. होय, ते निश्चितच. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो यांना कोविड असताना असं का करतायत, आम्ही त्याला थोडं सांगत होतो वेळ म्हणजे
समजावणे प्रयत्न सुरू होता पण आम्हाला यश आलं नाही म्हणून आपण आम्ही मते तुमच्या मतांचा आदर तीन महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि नाना कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्ह वर तर बनवता येत नाही त्यामुळे जसा कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं. तुमच्याबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका आणि भाषणाला उभं राहायचो पुन्हा तसाच बोलायचो, पुन्हा नानाचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललं आहे. याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीतील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळेला तिला राजकारणात जाण्याची वेळ आल्यास कोणत्या पक्षात जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला आणि या प्रश्नाचं तिनं काय उत्तर दिलं पहा. कियारा, वन क्वेश्चन. जी सर. अगर आपको किसी पॉलिटिकल पार्टी को ज्वाइन करने के लिए कहा गया तो आप इनकी पार्टी ज्वाइन करेंगे या इनकी पार्टी ज्वाइन करेंगे? सारे बोले सारे. सर मैं अब बेटर एज एन एक्ट्रेस सर, माफ कीजिए मैं अभिनेत्री बेटर हूं. आई थिंक आई विल लीव द एक्सपर्ट्स टू दैट. थैंक यू. दैनिक लोकमतकडून दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंग सुद्धा उपस्थित होता. त्यानं यावेळेला उपस्थितांचं भरभरून मनोरंजनही केलं. जीतेगा जीतेगा इंडिया जीतेगा है दुआ हर दिल की है यकी लाखों का. जीतेगा जीतेगा आपकी बारी. कम ऑन. इंडिया जीतेगा. दिस इज रील कपिल देव. अरे बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा छिड़क छिड़क मल्हारी कड़क तड़क भड़क जाली चटक मटक वटक जाली दुश्मन की देखो जो वाट लावली. या सोबतच महामुंबई मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सुरुवातीलाच बातमी आहे रशिया आणि युक्रेनच्या हल्ल्याची. रशियाने युक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी ऑस्ट्रेलियातील सिडनी निदर्शकांनी एक रॅली काढली. युक्रेनियन झेंडे आणि फलक घेऊन सुमारे 100 लोकांनी रशिया हे दहशतवादी राज्य आहे अशा घोषणा करत शहराच्या रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांमध्ये युक्रेनियन, ऑस्ट्रेलियन आणि काही विस्थापित युक्रेनियन होते जे युद्धामुळे शहर सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाले. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ले करून प्रमाणात रशिया युक्रेनचं नुकसान केलंय. या हल्ल्यात आतापर्यंत 14 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. युक्रेनच्या आपत्कालीन सेवेनं सांगितलंय की पश्चिमेकडील लिवपासून पूर्वेकडील खार्किव पर्यंत पसरलेल्या किमान 14 प्रदेशांवर रशियाने हवाई, समुद्र आणि जमिनीवरून केलेल्या हल्ल्यात सुमारे 100 लोक जखमी झालेत. युक्रेनच्या 4 क्षेत्रांना जोडण्याबाबत रशियाने मार्ग बदलण्याची मागणी करावी की नाही
त्यावर आता सोमवारी यूएन जनरल असेंब्लीमध्ये चर्चा होणार होती, परंतु मॉस्कोनं काही महिन्यात केलेल्या सर्वात व्यापक क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला पुन्हा एकदा भीती वाटली आहे. आमच्या लोकांना मारणाऱ्या दहशतवादी राज्याचा खरा चेहरा संपूर्ण जगाने पुन्हा एकदा पाहिलाय. रणांगणांवर पराभवाचा सामना करत रशियाने युक्रेनियन शहरातील शांतताप्रिय रहिवाशांना बाहेर काढलंय, असं युएन मधील युक्रेनचे राजदूत सेर्गी किलिसियस यांनी सांगितलंय. रशियाने क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर युक्रेनने केलेल्या हल्ल्यानंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला संबोधित करताना रशियाने युक्रेनची तुलना सर्वात संतापजनक दहशतवादी संघटनांशी केली आहे. रशियन राजदूत वसिली नेवेन्झिया यांनी सोमवारी महासभेला संबोधित केलं, कारण इतर राष्ट्रांनी रविवारी युक्रेनवर हल्ले सुरू केल्याबद्दल देशाविरुद्ध बोलले. आम्ही चेतावणी दिली की हे दडपणाने केलं जाणार नाहीये, असं नेवेन्झिया म्हणाले. क्रिमियन ब्रिजवर झालेल्या प्राणघातक स्फोटाचा बदला म्हणून रशियाने मोठ्या प्रमाणावर केलेल्या हल्ल्याच्या दरम्यान सोमवारी सकाळी युक्रेनची राजधानी किव शहराला अनेक